कोष्टी महाराज हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. शुद्ध सांप्रदायिक चाली, कीर्तन, प्रवचन, कथा, पारायण असे वारकरी संप्रदायाशी संबंधित व्हिडिओ पहा, आपणही पहा आणि इतरांनाही आग्रहपूर्वक सांगा. हॅलो, राम कृष्ण हरी, हरी जय राम कृष्ण हरी, जय राम कृष्ण हरी, हरी जय राम कृष्ण हरी, हरी जय जय राम कृष्ण हरी, हरी जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण, हरी जय जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण, हरी 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 जय जय राम कृष्ण. रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, मस्त वा लोचनी, रूप पाहता लोचनी, लोचनी रूप पाहता लोचनी, सुख झाले ओ साजनी, सुख झाले ओ साजनी, साजनी बोहा विठ्ठल बरवा, बरवा बोहा माधव बरवा, सुख झाले ओ साजनी, साजनी सुख झाले ओ साजनी, राम तोहा विठ्ठल बहुत सुकृताची जोड, जोडे बहुत सुकृताची जोडे, बहुत सुकृताची जोडी, जोडी बहुत सुकृताची जोडी, म्हणून विठ्ठली आवडे, म्हणून विठ्ठली आवडी, आवडी तोहा विठ्ठल बरवा, बरवा तोहा माधव बरवा, म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, तोहा विठ्ठल बरवा, सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर, हरि बाप रखुमा देवीवर, हरि बाप रखुमा देवीवर, हरि बाप रखुमा देवीवर, तोहा माधव बरवा, हरे तोहा विठ्ठल बरवा, बरवा तोहा माधव बरवा, जय जय राम कृष्ण, हरे जय जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण, हरे जय जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण, हरे जय जय राम कृष्ण, राम कृष्ण हरे जय जय राम, जय जय राम कृष्ण, हरे जय जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण, हरे जय जय राम, जय जय राम, जय जय राम. आपुलिया हिता जो
दुवासे जागता अपुनिया हिता दुवासे जागता अपुनिया हिता आपुलिया हिता दुवासे जागता धन्य माता पिता तयाचिया धन्य माता पिता तयाचिया धन्य माता पिता तयाचिया पुरी कन्या पुत्र होती जे सात्विक कन्या पुत्र होती जे सात्विक दयाचा हरिक वाटे देवा गीता भागवत करीती श्रवण गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाची तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा म्हणे मज घडो त्यांची सेवा माझ्या दैवा पार नाही पुरी कन्या पुत्र होती जे सात्विक 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 दयाचा हरिक वाटे देवा दयाचा हरिक वाटे देवा दयाचा हरिक वाटे देवा ढो बार कुमाई ढो बार कुमाई ढो बार कुमाई ढो बार जय 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 विठो बार कुमाई ढो बार जय 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 विठो Oh,
दिसे सद्वेग कुणी कल्याभूत हो दिसे सद्वेग Yeah.
कावरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव
भगवान हरिनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज शांति ब्रह्म एकनाथ महाराज सतुर्योग महाराज की विठाला विठाला आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा गीता भागवत करीती श्रवण खंड चिंतन विठोबाचे कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा ओम नम शिवादी कावडी घेतली खांदी पेटीचा आवाज थोडा कमी कर मिळाली संत मानदी त्यांची चरणी चिरजीवंदुरे शिवनाम शीतळ मुखी स्वीपा कापडी आरी दड 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 दुडू 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 पळ सुटला कळी काळा बापुडी आरी मुरुलिंग जंगमतीने दावी लागमादी व्याधी झाली समतीने पावलो विश्राम रे देह भाव जेथे विरे ते साधन दिदले पुरे बाप रुखमादी वरु विठ्ठलू रे विठ्ठलू रे विठ्ठलू रे महिमन पारंते परम विदिशो यद्य सदृशी स्तुतिर ब्रह्मादीनाम पितदवसन्नास्त्वयि गिरः अथावाच सर्वस्वस्वमति परिणामावधि गुणं ममापेश स्तोत्रे हरणिरपवाद परिकरः मस्तक माझा पायावधि संचा पंढरीचा देवराया पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया 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 पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा अच्छा पवित्र कीर्तन सेवेसाठी जो अभंग आपण घेतलाय निवडला वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आणि तुकाराम महाराजांच्या अभंगगाथेमधला अतिशय महत्त्वाचा चार चरणाचा चार कडव्याचा अत्यंत सोपा हिताच्या ठिकाणी जो कोणी जागा आहे
त्या हिताच्या ठिकाणी जागं राहणाऱ्याला काय फलप्राप्ती मिळते त्याचं वर्णन अभंगामध्ये आहे. नेहमी भजनामध्ये कीर्तनामध्ये अभंग निवडला जातो, त्यामुळे पाठ आहे. बऱ्याच लोकांचा गैरसमज असा झालाय की स्वपा अभंग घेतला म्हणजे महाराज जरा कमी दर्जाचा लोकांना वाटत राहत. आपुलिया हिता काय सांगू आता जयाची येद्वारी असे दोन चार अभंग लोकांचे पाठच असतात. त्या अभंग कीर्तनाला निवडले म्हणजे असं काही कमी अधिक नसतं. बरं, अतिशय सोपा अभंग आहे पण इतका गोड अर्थ आहे. महाराज म्हणतात जो कोणी हिताच्या ठिकाणी जागा आहे त्याला फळ मिळतं, त्याचे माता पिता धन्य असतात. धन्य माता पिता तयाचिया या पदाचा अगोदर विचार. जो हिताच्या ठिकाणी जागा आहे त्याचे माता पिता धन्य असतात. ज्याच्या घरामध्ये कुलवान मुलं जन्माला येतात धन्य माता पिता तयाचिया त्याचे माता पिता धन्य असतात. जी मुलं सात्विक असतात आणि त्या सात्विक मुलाचा आनंद देवाला होतो, देवाला ज्या मुलांचा आनंद होतो धन्य माता पिता तयाचिया ते माता पिता धन्य असतात. ज्याच्या घरामध्ये गीता भागवताचं पारायण आहे धन्य माता पिता तयाचिया. ज्याच्या घरामध्ये विठोबाचं अखंड दास्यत्व आहे धन्य माता पिता तयाचिया. इथं अभंग स्थिरावला जातो. अजून एक चरण आहे अभंगात तयाचा हरिक वाटे देवा. इथे एक अभंग थांबला जातो. जो कोणी हिताच्या ठिकाणी जागा आहे तयाचा हरिक वाटे देवा. ज्याचे माता पिता धन्य आहे तयाचा हरिक वाटे देवा. ज्याच्या घरामध्ये कुलवान मुलं जन्माला येतात तयाचा हरिक वाटे देवा. जे कोणी गीता भागवताचं पारायण करून विठोबाचं दास्यत्व करतात तयाचा हरिक वाटे देवा. इथे एक अभंग थांबवला जातो. आणखी एक चरण आहे अभंगामध्ये तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा. कुणाची सेवा घडावी? जो कोणी हिताच्या ठिकाणी जागा आहे तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा. ज्याचे माता पिता धन्य आहेत तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा. ज्याच्या घरामध्ये कुलवान मुलं जन्माला आली तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा. ज्या मुलाचा आनंद देवाला होतो तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा. ज्या घरामध्ये गीता भागवताचं पारायण आहे तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा. आणि ज्याच्या घरामध्ये विठोबाचं दास्यत्व आहे तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा. अगदी सोपा अर्थ सांगितल्याबरोबर त्याचा अर्थ समजावा आणि त्या अभंगात आपलं जीवन जावं इतका गोड अभंग आपण आजच्या कीर्तनासाठी निवडलेला आहे. कधी 10 वाजतील तुम्हाला कळणार सुद्धा नाही इतका गोड हा अभंग मी तुम्हाला सांगणार आहे. पैकी अल्पसा प्रियार आहे आपल्या या नागनाथाच्या पवित्र दरबारामध्ये. गेल्या 39 वर्षापासून परंपरागत चालत असलेला हा श्रावण महिन्यातला नागनाथाच्या मंदिरातला अखंड हरिनाम सप्ताह सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा. आणि या पारायण सोहळ्यातील सप्ताहातील आजची ही 5व्या दिवसाच्या कीर्तनाची सेवा समस्त ग्रामस्थ मंडळी हिरडगाव मौजे श्री नागनाथ विश्वस्त मंडळ व्यवस्था मंडळ व समस्त ग्रामस्थ या सगळ्या मंडळीच्या संकल्पनेतून महाराष्ट्रातील लोकप्रिय मृदंगवादक माझे गुरुजी मी ज्यांच्याकडे काही दिवस पखावत शिकलो आज जरी महाराष्ट्रभर कीर्तन करत असलो तर सुरुवातीला आळंदीला गेल्यानंतर दातींदाडा ही लग्गी ज्यांनी मला शिकवली ते आमचे गुरुजी एकनाथजी महाराज कोष्टी. खरं तर माझं भाग्य आहे मी 550 कीर्तनं केली आणि गुरुजी वाजवायला आहेत. म्हणजे बघा ना किती भाग्य आहे. ज्यांच्याकडे शिकलो ते कीर्तन वाजवायला आहेत. महाराष्ट्रभर कीर्तनं करतो. आकुरूर महाराज साखरे नाव टाकलं यूट्यूबला भरपूर कीर्तन आहे पण ही सगळी कृपा एकनाथ महाराज कोष्टी गुरुजींची त्यांनी सांभाळलेलं आहे. मला आळंदीमध्ये असताना आमचे गुरुवर्य एकनाथजी महाराज कोष्टी गुरुजी अतिशय गोड पखावज बोलाची स्पष्टता हातसुद्धा हलणार नाही पखवाज वाजवतो. इथून पुढे तुम्हाला हातसुद्धा हलताना दिसणार नाही. एकच मृदंगवादक श्रेष्ठ आहेत ते म्हणजे आमचे एकनाथजी कोष्टी महाराज. नुसते पखवाजे नाहीत महाराज, नुसते वादक नाहीत तर ग्रंथराज ज्ञानेश्वरी हा ग्रंथ आमच्या बाबांच्या मुखोद्गत आहे महाराज. ज्ञानेश्वरी मुखोद्गत आहे. ज्ञानोबाऱ्यांचं सगळी ज्ञानेश्वरी कंठामध्ये आहे. जोग महाराजांचा 100 वर्षाचा सप्ताह झाला आणि 100व्या सप्ताहात व्यासपीठ चालक कोण होते तर एकनाथ महाराज कोष्टी बाबा होते. एवढं ज्यांचं नाव विलोभनीय आहे असे आमचे परमश्रद्धे गुरुवर्य एकनाथजी महाराज कोष्टी गुरुजी यांनी खरं तर या सगळ्या मंडळीच्या विनंतीला तसं तर बनकर महाराजांचं बरेच दिवसापासून चाललं होतं, गावकऱ्यांचं बरेच दिवसापासून चाललं होतं, योगायोगानं तारीख रिकामी नसायची. यावर्षी मात्र गुरुजीनं आग्रह केला आणि त्या संबंधातून ही तारीख माझ्या डायरीमध्ये लिहून देण्यात आली आणि आज पवित्र आपल्या नागनाथाच्या या हिरड गावाला हे कीर्तन करण्याचं संयोजन माझ्या वाट्याला आहे. पवित्र हरिदिनी आहे, एकादशीचा दिवस आहे आणि या पवित्र हरिदिनीच्या
श्रावण सोमवाराच्या निमित्तानं आजचं कीर्तन करत असताना अतिशय सुंदरसं वातावरण, महाराष्ट्रातील सगळी ही लोकप्रिय गायक मंडळी, आपल्या गावचं भूषण, आमचे अत्यंत जीवलग मित्र, शास्त्रीय संगीताचा गाढा अभ्यास असणारे आमचे बनकर महाराज, आदिनाथ महाराज बनकर, अतिशय गोड गायन आहे बनकर महाराज ताई. बोलू नका फक्त पुढं सारखं. मावशी आपण बोलायला नाही आलो, फक्त बोल, पुढं सारखं आपण बोलू नका, बोलू नका, बोलू नका, सरकायला काही बोलावं नाही लागत, फक्त बोलू नका. आमचे बनकर महाराज संगीत विशारद आहेत, त्यांना माझं वंदन. आत्माराम महाराजांच्या नावानं मांदळीला, ज्यांची मोठी वारकरी शिक्षण संस्था आहे, हे छोटे छोटे विद्यार्थी, 40-50 विद्यार्थी ज्यांच्याकडे आहेत, 5-6 वर्षापासून मांदळीच्या पंढरीसारख्या तीर्थक्षेत्रामध्ये हजारो विद्यार्थ्यांना आपलं ज्ञानदान, पखवाज, गायन, उत्तम कीर्तन शिकवण्याचं काम करणारे आमचे दिलीप महाराज मुळे गायन सम्राट कीर्तनकार आहेत. नुसते गायक नाही तर चांगले कीर्तनकार आहेत. अहो, कीर्तनकार असून या विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम करतात. त्यांच्या संस्थेतील सगळी बालगोपाल मंडळी, त्यांना माझं वंदन, दिलीप महाराजांना वंदन. आधी करून आपण गावातील परिसरातील गुणवान टाळकरी मंडळी, हरिभक्तप्रायण व्यासपीठ चालक गुरुवर्य भगवान महाराज गिरमकर यांनाही माझं वंदन. आपण सगळे पुढं सारखा, थोडंसं जागा नाही राहील, सारखा थोडंसं इकडे विनेकरी बाबांकडे, हो दादा इकडे सारखा जागा नाही राहील, पुढं सरकून घ्या, म्हणजे आलेली बसत राहत सारखा, लवकर बोलू नका सारखा, इकडे विनेकर बाबा या असे या थोडंसं मायला म्हणजे सारखं तुम्ही असं, हो ताई 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 हो ताई सारखा, थोडं पुढं सारखा, म्हणजे माग आलेली बसत राहतील बरं का, आणि सारखा विठाला विठाला आमचे सतीश महाराज, महाराजांनाही माझं वंदन. तब्येत बरी नाही तरी उभे आहेत, त्यांनाही सुरेश महाराज, त्यांनाही माझं वंदन. आधी करून आमचे बाबांचे सान्निध्यात असणारे महाराज असतील, शूटिंग करणारे असतील, आमचे संदीप दादा आलेत उंडे मढे वाडगाव इथून, सगळी भक्तमंडळी आहेत, त्यांना माझं वंदन. आपल्या श्रीगोंदामध्ये शेख महम्मद महाराजांचा मोठा सप्ताह होतो, आमचे तपासे असतील, सोनार कंपनी असेल, आधी करून श्रीगोंद्याची बरीचशी मंडळी कीर्तन ऐकायला आली, त्यांनाही माझं वंदन. पंचक्रोशीतून, तालुक्यातून, जिल्ह्यातून जमा झालेली आपण सगळी भाविक मंडळी, गावची सगळी ग्रामस्थ मंडळी, या कार्यक्रमाला सजवणारी, दजवणारी, मोठं बनवणारी सगळी आपण दरेकर बंधू, आता बहुतेकांची नावं दरेकरच आहेत, त्यामुळे सगळ्यांना कोटी कोटी वंदन करतो. आल्यापासून सगळ्या मंडळीनं स्वागत केलंय, त्या सगळ्या मंडळीला वंदन. मातृवर्ग भरपूर आहे, अशा पावसाच्या कालखंडामध्ये भरपूर माता मावल्या आहेत, सगळ्या मातांना माझं वंदन. शिष्टी मातीशी चांगली लावलेली आहे, ट्रबल, बास, गेंद, विको चांगले बटणं फिरवलेत, चांगलं त्यानं लावलंय, अशा हॉलमध्ये लावता येत नाही पण त्यानं लावलंय, सावडीचं आहे त्यालाही माझं वंदन. आधी करून भालदार चोपदार विनेकरी, व सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो, एखाद्याचं नाव राहिलं असेल तर माफी मागतो. या कार्यक्रमाला 39 वर्षापासून ज्यांनी खरं तर तारलंय, आपल्या जीवनातला अनमोल पैसा याच्यासाठी खर्च करून जागृत देवस्थाने नागनाथाचं, नागनाथाची कृपा ज्यांनी घेतली, त्या सगळ्या तरुण मंडळीला, ज्येष्ठ मंडळीला वंदन करतो. अभंगाला, कीर्तनाला सुरुवात करतो, याच्यात थोडासा गोंगाट होतो, तुम्ही फक्त गोंगाट करू नका, तुम्ही बोलू नका, तुमच्या कानापर्यंत माझा आवाज येईल. 10:01 होणार नाही, 15 आहे आपल्याकडं, अतिशय गोड कीर्तन देणारे, एक एक पदाचं चिंतन तुम्हाला सांगणारे, सर्वांगाचे कान करून लक्ष देऊन ऐका. विठाला विठाला जो अभंग आपण घेतलाय, जगद्गुरू श्री तुकाराम महाराजांचा आहे, कधीमध्ये आता स्वर लावलं, आणि या अभंगाद्वारे जगद्गुरू श्री तुकोबाराय, हित साधणारा जो कोणी आहे त्याच्या जीवनातली फलप्राप्ती सांगत. प्रश्न असा आहे की हित म्हणजे काय? रोज कीर्तन ऐकतो महाराज आम्ही, 5 दिवसापासून मोठे मोठे नामांकित महाराज येऊन गेले, अजून 2-3 दिवस येणार आहेत. हित शब्दाचा अर्थ काय असतो? कशाला म्हणतात हित? तर त्याला तुकोबारायांचं प्रमाण. हित ते करावे देवाचे चिंतन, देवाच्या संबंधानं जगणं, देवांच्या संबंधानं भक्ती करणं, देवाच्या बाबतीमध्ये चिंतनीय नेतृत्व करणं, याला हित म्हणतं.
हितशब्दाचे अनंत अर्थ आहेत, पण एक सोपा अर्थ सांगतो. तुमच्या जीवनामध्ये जी संधी मिळाली त्या संधीचं सोनं करणं म्हणजे हित असतं. संधी दवडलं की अहित होतं आणि संधीचं सोनं केलं की हित होतं. बघा तुम्ही सगळेजण कीर्तन ऐकतायत, आपल्याला बालपण मिळालं. बालपण तर बालपणाच्या संधीचं सोनं संस्कार आहे, ते बालपणातलं हित आहे. त्याच्यानंतर थोडंसं पुढं तरुणपण मिळतं, तरुणपणात संधीचं सोनं त्याग आहे, ते तरुणपणातलं हित आहे. त्याच्यानंतर म्हातारे झालं तर म्हातारपणामध्ये भजन हे संधीचं सोनं म्हणजे म्हातारपणाचं हित आहे. एक एक मिनिटात सांगतो मी तुम्हाला. बालपणामध्ये मुलांना संस्कार दिले की संधीचं सोनं होत असत. तर तुमची मुलं बाल आहेत, लहान आहेत, कीर्तन घरी घेऊन जा, त्यांना बालपणामध्ये संस्कार द्या. भारत देशामध्ये दोन माता जन्माला आल्या, त्या दोन मात्यांनी आपल्या पोरांना संस्कार बालपणामध्ये दिले. त्याच्यातली पहिली माता आहे मदालसा नावाची, चार लेकर आहेत तिला, चार. बरं का, किती? चार. चार लेकराला पाळण्यामध्ये टाकलंय तिनं, आणि पाळण्यामध्ये झोके देताना लेकराला संस्कार द्यायला लागले. हा देह नाशिवंत पाळण्यात, बरं, मळमूत्राचा बाधा वरी चर्म घातलेरी, कुर्मी कीटकांचा सांधा रव रव दुर्गंधी रे, अमंगळ तिचा बांधा स्मरे त्या हरिहरा, शरण जाये गोविंदा वो परियंदे मदालसा, सुहम झो झो रे बाळा परियंदे मदालसा. पाळण्यामध्ये एक माता म्हणते, बाळा हा संसार त्रास देणारा आहे, हा संसार दुःख देणारा आहे, तू आळंदीला जा, ज्ञानोबरांची भक्ती कर, साधूच्या संगतीत जा, अहो एखाद्या ब्रह्मचाऱ्याकडे राहा आणि तत्वनिष्ठ बन. उठी पुत्रा जाई बाळा तीर्थे रे हिंड. पुढं चाललंय, पुढं चाललंय पाळण्यात. पाळण्यात तुमच्या गावात आहे का अशी एखादी माय, तिनं आपलं लेकरू पाळण्यामध्ये टाकलं आणि झोके देताना म्हटली, बाळा आळंदीला जा, साधूच्या संगतीत राहा, ज्ञानेश्वरी पाठ कर, गाथा मुखोद्गत कर, संत वचनावर विश्वास. आपली माय लहानपणीच पोराला बावली आणायला लागली, करीना आणायची का, कटरीना आणायची का, प्रियंका आणायची का, लहानपणीच सुरू झालं. मला पूर्वी नसायचं ते, बालपणामध्ये संस्कार दिले जायचे. एवढ्या माता बसल्यात ना सगळ्यांनी ऐका, बालपणामध्ये संस्कार हे संधीचं सोनं आहे महाराज. जशी पुराणामध्ये मदालसा जन्माला आली ना गुरुजी, तशी इतिहासामध्ये राष्ट्रमाता जिजाऊ जन्माला आहे. आमच्या मराठवाड्याच्या पलीकडून सिंदखेड राजा नावाचं गाव आहे, त्या सिंदखेड राजाला राष्ट्रमाता जिजाऊ जन्माला आहे. तुम्ही सगळेजण गोड ऐकणारे आहात, एवढा सुंदर सप्ताह आहे, गोड नियोजन आहे, तुमचं एवढं लक्ष आहे तर ऐका. त्या जिजाऊचं माहेरचं आडनाव जाधव होतं आणि जिजाऊचं सासरचं आडनाव भोसले होतं. लखोजी राजांची कन्या जाधवांना दिली. ऐका मायबाप, लखोजी राजांची कन्या जाधवांची कन्या भोसलेंना दिली. जाधव माहेरचं आडनाव, भोसले सासरचं आडनाव. थाटामाटामध्ये लग्न झालं आणि लग्न होऊन दोन वर्ष झाल्यानंतर मराठ्यामध्ये युद्ध लागलं. इतकं घनघाती युद्ध पेटलं, इतकं भयानक युद्ध पेटलं की जाधवांच्या तलवारी भोसलेवर आदळायला लागल्या, भोसलेंच्या तलवारी जाधवावर आदळायला लागल्या. इथं आता जाधव मरायला लागले, एका बाजूला भोसले मरायला लागले. युद्ध आपापसात चांगलं नाही महाराज. एक वाक्य सांगतो हिरडगावकर, आपापसात भांडत जाऊ नका. कधीच भांडायचं नसतं, आपल्या देशाला कलंकच आहे महाराज. निजामशाही आली आपल्यात भांडण लावून गेली, मुघलशाही आली आपल्यात भांडण लावून गेली, कुतुबशाही आली आपल्यात भांडण लावून गेली, आदिलशाही आली आपल्यात भांडण लावून गेली. ते जात नाही तर इंग्रज आले 150 वर्ष दिलं आपल्यात भांडण लावून, हिंदू रे मुस्लिम रे. ते जात नाही तर आता पुढारी आलेत, माळी माझन, कुणबी माझन, धनगर माझन, हे माझन, त्यांनी आपल्यात भांडण लावून दिलं. आपले येडे भांडत बसतात, भांडण्यासाठी नाही जीवन महाराज. ऐका ऐका माझं, भांडण आपापसात चांगलं नसतं. जुन्या लोकांचं घडलंय ते पाहून तरी आता करू नका. युद्ध आपापसात भिडलंय, एका बाजूला जाधवांच्या तलवारी आहेत, एका बाजूला भोसलेंच्या तलवारी आहेत. आता जाधव तरी संपतील नाही तर भोसले तरी संपतील. युद्ध भयानक पेट. युद्धाचा शेवट असा झाला की भोसलेंच्या तलवारीनं दत्ता जाधव नावाचा जिजाऊ माँसाहेबांचा सक्का भाऊ धरणीला पडला आणि माझा पोरगा भोसलेंनी खाली पाडला
ही बातमी लखोजी राजांच्या कानावर आली आणि 50 वर्षाचा लखोजी रणांगणात उतरला. ऐका रे, सपासप तलवार चालवायला लागला, एक एक भोसलेंचा सरदार उडवायला लागला. एकही भोसलेंचा सरदार जिवंत ठेवला नाही. आता एकच सरदार राहिला होता ज्याला आपली लाडकी कन्या दिली होती, जावई. आणि त्या जावयावर तलवार आदळली. इतकं वाईट असतं आपापसातलं युद्ध. युद्ध आपापसात भिडलं, एका बाजूला बाप आहे, एका बाजूला नवरा आहे. जिजामातेचं युद्ध बघा कसं आहे. एका बाजूला बाप आहे ज्यानं जन्म दिलाय, एका बाजूला नवरा आहे ज्याच्याशी लग्न झालंय. युद्ध आपापसात भिडलंय, बाप तरी मरतोय आता, नाही तर नवरा तरी मरतोय. युद्ध आपापसात. कोणती माता म्हणू शकते मी संस्कार दिलेत? कोणती माता म्हणू शकते माझ्या पोटी राजा जन्माला आलाय? कोणती माता म्हणू शकते माझं पोट भाग्यवान आहे? ऐका माय बाप, तलवारी आपापसात भिडल्यात. एका बाजूला नवरा, एका बाजूला जन्म देणारा बाप. मागचा पुढचा विचार केला नाही त्या आईनं. आपल्या मेनातली तलवार काढली तिनं आणि ती युद्धात उतरली. काय केलं माहित आहे? त्या जिजाऊनं युद्धात उतरली आणि आपली तलवार आपल्या बापाला आडवी लावली. बाबा, ओ बाबा, अगोदर माझ्याशी युद्ध करा, अगोदर मला पाडा, अगोदर माझा निपात करा आणि मग माझ्या कुंकुवाची वाट धरा. अशा वाघिणीच्या पोटी वाघ जन्माला येतो. मध्यंतरी एक गीत गाजलं होतं बघ. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली या फळाला. ऐकलं तुम्ही? ऐकलं? तिची पुण्याई येते, तिनं बापाबरोबर युद्ध केलं अगोदर. ऐकाशी, आपली बायको 5 दिवस नागपंचमीला माहेरी जाऊ दिली नाही तर तोंड पाहत नाही ती आपलं. अय हिरडगाव, कुंभट तोंड करते ती. माझं लग्न झालेलं आहे, मला अनुभव आहे. हा, सोपं आहे का महाराज? इथं बायकोनं बापाला तलवार आडवी लावली. ओ बाबा, अगोदर मला पाडा आणि मग माझ्या कुंकवाची वाट धरा. काय माता आहे ती म्हणते, ते बघ शिवबा राजगड पाहिजे, ते बघ शिवबा तोरणा पाहिजे, ते बघ तो कोंडाणा पाहिजे. हो, संध्याकाळपर्यंत आईच्या पायावरती गड आणून ठेवलाय राजा. संस्कार तसे आहेत महाराज. बालपणामध्ये संस्कार हे संधीचं सोनं आहे. चला, मदालसेचंही सांगितलं, जिजाऊचंही सांगितलं मी तुम्हाला. बालपणातलं हित काय? तर संस्कार आहे. चला, त्याच्या पुढं तुम्ही तरुण झालं. भरपूर पोरं आहेत इथं कीर्तन ऐकणार. तरुणपणामध्ये त्याग नावाच्या संधीचं सोनं करा, म्हणजे हित होईल. यावर्षी भारत देशाचा 75वा स्वातंत्र्य दिन आहे, म्हणून केंद्र सरकारनं घर घर तिरंगा अशी योजना राबवली. आपल्या प्रत्येकाच्या घरावर यावर्षी तिरंगा लावा. 13, 14 आणि 15 3 दिवस तिरंगा लावा. का? 75 वर्षाचा सुवर्ण महोत्सव कधी, अमृत महोत्सव कधी यायचा, म्हणून तो झेंडा लावा. का लावायचा तो झेंडा? वयाच्या 23व्या वर्षी आपल्या देशावर इंग्रजाचं राज्य असताना, वयाच्या 23व्या वर्षी त्या भगतसिंहाला संसदवरती बॉम्ब टाकला म्हणून, इंग्रज चले जाव म्हणून त्याला अटक केलं होतं, त्याला काळाग्रहामध्ये बंद केलं होतं. ऐका रे पोरांनो, जेलमध्ये चड्डी, जेलमध्ये बन्याल, जेलमध्ये टोपी त्याच्या अंगावर आली होती आणि आता फाशीचा दिवस उजाडला होता. फाशीवर द्यायचं होतं म्हणून तो जेलर आणायला गेला होता. प्रसंग डोळ्यासमोर आणा, कारागृहाचं कुलूप उघडलं होतं बनकर महाराज आणि जेलर रडायला लागला होता. जेलर हिंदूचा होता. गुरुजी का रडत होता माहितीये का? त्याला वाईट वाटायला लागलं, माझ्या देशातला 23 वर्षाचा पोरगा माझ्या हातानं फासावर द्यायचा. रडायला लागला. जवळजवळ आला, कारागृहाचं कुलूप उघडलं, तर उघडल्यानंतर ज्याला फासावर द्यायचं होतं ना, तो भगतसिंह व्यायाम करत होता. व्यायाम, सूर्यनमस्कार करत होता, बैठका मारत होता. त्या जेलरनं डोक्याला हात लावला आणि जेलर म्हटला, हे भगत, अरे व्यायाम काय करतो? बैठका काय मारतो? सूर्यनमस्कार काय करतो? अरे भगत, व्यायाम हा बॉडीसाठी असतो राजा. बॉडी ही जगण्यासाठी लागते. मी तर तुला न्यायला आलो, तुला फासावर द्यायचंय राजा, व्यायाम करून फायदा काय? त्या भगतसिंहाचं उत्तर तरुणांनो, घरी घेऊन जा. भगतसिंह म्हटला, बरोबर आहे जेलर तुमची, व्यायाम शरीरासाठी, शरीर जगण्यासाठी बरोबर आहे. तुम्ही मला न्यायला आलात, मी आता 1 तासानं मरणार आहे, व्यायामाचा फायदा काय? पण ते काय म्हटले, मागच्या महिन्यामध्ये माझी आई आली होती ना मला भेटायला, तुम्ही पाहिले ना? म्हटले, हो, ती माझी आई आहे ना. म्हटले, रोज मंदिरातल्या देवाची पूजा करते. काय करते? म्हटले, काय नाही. म्हटले, मंदिराच्या देवाला पूजा करताना वेगवेगळ्या झाडाची टोपलीभर फुलं आणते. या झाडाचं फूल, त्या झाडाचं फूल, त्या झाडाचं फूल, सगळ्या झाडाची फुलं गोळा करत. आणि माझी आई ते सगळे फुलं देवाला वाहत नाही. मग जेलर
त्याच्या टोपलीतली सगळी फुलं आहेत ना, त्याच्यातलं एक ताजं फूल बाजूला काढते, स्वच्छ फूल बाजूला काढते, न सुकलेलं फूल बाजूला काढते. आणि प्रयत्नपूर्वक माझी आई तिच्या देवाला ताजंच फूल वाहते. लहानपणापासून पाहिलंय, माझी आई तिच्या देवाला सुकलेलं फूल देत नाही, निर्माल्य फूल देत नाही, स्वच्छच फूल ठेवते. फरक एवढाच आहे जेलर, माझ्या आईचा देव मंदिरातला आहे आणि माझा देव भारत माता आहे. फरक काय? माझी आई मंदिरातल्या देवाची भक्त आहे. जरा जोरात वाजा जोरात. माझी आई मंदिरातल्या देवाची भक्त आहे, मी देशाचा भक्त आहे. माझी आई जर तिच्या देवाला ताजं फूल देते, स्वच्छ फूल देते, न सुकलेलं फूल देते, तर माझ्या देवासाठी आता मला जायचं आहे. मी असा ताजा बनून जातो ना, व्यायाम करून जातो ना, फ्रेश बनून जातो ना, मी असा सुकलेला बनून कसा जाऊ? माझी आई जर देवाला ताजा फूल देते तर मी सुद्धा ताजा बनून जाणार. वयाच्या 23व्या वर्षी पोरांनो देशाच्या मातीसाठी भगतसिंह जातो ना, ऐका रे, त्यानं तरुणपणामध्ये त्याग केलाय. आजचं कीर्तन त्याची आठवण काढतंय. चंद्र सूर्य असेपर्यंत त्यांची आठवण निघेल का? तरुणपणामध्ये त्याग हे संधीचं सोनं आहे. झालात माथारे, निदान माथारपणात तरी ऐका आता मरायच्या अगोदर. भज गोविंदम, भज गोविंदम, भज गोविंदम मूढमते. भजन करा, नाहीतर मग काय होईल? नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश. टाळ टाळ हा टाळ टाळ शाल आयुष्याचा करू ना. आता तरी पुढे हाती उपदेश, आता तरी ऐका म्हटले. संधी दौडू नका, अहित करू नका, संधीचं सोनं कर. महाराज काय असतं बरं संधीचं सोनं? ओ महाराज, संधीचं सोनं काय असतं? बोला बोला, कळू द्या आम्हाला. संधीचं सोनं कशाला म्हणतात ऐक. रामायणामध्ये केवट नावाचं एक पात्र आहे बघा, केवट नावाडी येतो. रामायण ऐकलं असेल ना कधी, तर रामायणामध्ये तो केवट आहे ना, या काठची माणसं पलीकडच्या काठाला नेऊन सोडतो आणि पलीकडच्या काठच्या अलीकडच्या काठाला आण. एवढंच येतं त्याला. गुरुजीसारखा पखवाज येत नाही, ज्ञानेश्वरी त्याच्या पाठ नाही, दिलीप महाराजासारख्या चाली येत नाहीत, बनकर महाराजासारखं सागमप येत नाही, माझ्यासारखं कीर्तन येत नाही, यांच्यासारख्या पावल्या येत नाही, तुमच्यासारखं त्याला काही येत नाही, यांच्यासारखी पेटी वाजवता येत नाही. त्याला फक्त एकच येतं, या काठची माणसं नावेत भरायची, गंगेच्या पलीकडच्या काठाला नेऊन सोडायचे. 10 रुपये तिकीट येतं, 10 रुपये घ्यायचे. एखादा रात्री नडला अडला पावसात तर 100 नाही मागायचे, 10 रुपये घ्यायचे. असं इमानदार येतो, इमानदार. त्याचं फळ काय मिळालं ऐका. विश्व ज्याच्या ताब्यात, तो राम, लक्ष्मण आणि सीता त्या केवटाच्या झोपडीसमोर गेले, माझ्याकडे बघा, आणि रामप्रभूनं त्याला हात जोडले. हात हे जरा शिका, कोणाकडून काही घ्यायचं असलं ना तर हात जोडावे लागतात. गुरुजींकडे जायचं ना बुवा शिकायला, मग हात जोडावे लागत. काहीतरी वर्गणी मागायला सुद्धा हात जोडावे लागत, जोडले पाहिजे. हात जोडल्यानंतर सगळी कामं होतात महाराज. नम्र झाला भूता तेने कोंडिले, ज्ञानोबरांनी एक ओबी खर्च केली याच्यासाठी. थोरपणा पराची सांडी जे, युत्पत्ती आघवी विसरी जे, जगा धाकुटे होई जे ते जवळीक माझी. आवली म्हटले जगाला नम्र हो, ताट चालू नका. नम्र झालात ना तर देव मिळतो, व्यवहारातलं सगळंच मिळत. नम्र व्हा. नम्र कोण झालंय? विश्व ज्याच्या ताब्यात तो राम. जरा लक्ष असू दे. दिलीप महाराज हात विचारलं त्याला, तुझं नाव काय रे? तो म्हटला केवट आहे. अरे म्हटलं केवट, मी राम आहे, अयोध्येचा राजकुमार आहे,
हा माझा भाऊ लक्ष्मण आहे, ही माझी पत्नी सीता आहे, आम्हाला वनवास मिळालाय, आम्हाला गंगेच्या पलीकडच्या काठाला जायचंय, तुझ्या नावेची गरज आहे. आज तर तो केवट म्हटला, तुम्हाला नाव पाहिजे होय माझे? म्हटले हो. म्हटले तुम्हाला पाहिजे हे खरं आहे, पण मला माझे नाव तुम्हाला द्यायचे नाही. रामप्रभू म्हटले का रे, एका पायर लोक उभी आहेत हिमालयात, मी जावं म्हणून अखंड रामकृष्ण हरी चाललंय मी जावं म्हणून, गावोगावी सप्ते चाललेत मी जावं म्हणून, 39 वर्षापासून नागनाथाचा सप्ता हिरडगावला, अजून मी स्वप्नात नाही कुणाच्या, मी आलोय तुझ्याकडं. तो केवट म्हटला तुम्ही आलात ना, मी थोडी नाव घेऊन आलो, तुम्ही आल, नाव माझी आहे, नाव माझी आहे, तुम्ही भिकारी आहेत, मी स्वतंत्र आहे. काय म्हणतोय तो, तुम्ही तुमची नाव बघा, मला माझी द्यायची नाही एवढं खरं आहे. रामप्रभू त्याला म्हटलं, अरे तुला माहिती नाही, तुझ्यासारख्या 100 नावा एका मिनिटात तयार करू शकतो, नावारिता असे रांगेला लावू शकतो. तर तो म्हटला मग करा ना, मी कुठं नाही म्हणतो, माझी नाव मला द्यायची. शेवटी रामप्रभूने त्याला विचारलं, का रे नाव द्यायला काय झालं तुला? तो म्हटला काही नाही प्रभू, मागच्या महिन्यामध्ये तुम्ही या जानकी मातेच्या लग्नाला स्वयंवराला चालले होते, तर जाता जाता तुमचा पाय एका दगडाला लागला आणि त्या दगडाची बाई झाली. म्हटलं हो, मागच्याच महिन्या शिळा होती मनुष्य झाली, थोर कीर्ती वाखाणली, तुमचा पाय लागला आणि दगडाची बाई झाली. बरोबर आहे म्हटलं, तुमचा पाय लागला आणि दगडाची बाई झाली, तर माझी लाकडाची नावे, माझी लाकडाची नावे, उगीच तुमचे दोन्ही पाय माझ्या नावेला लागायची आणि त्या नावेची दुसरी बाई तयार व्हायची, तर पहिली सांभाळता सांभाळता माझी नाकी नाव, तिच्यातच माझं जीवन अर्ध गेले ना, आता दुसरी कुठून सांभाळायची? अरे म्हटलं असं कुठं होत असतं का? म्हटलं झालं ना मागच्या महिन्यात. म्हटलं मग एक काम करावं लागेल म्हटले प्रभू, तुमच्या पायानं दगडाची बाई झाली, तुम्ही लक्ष देऊन ऐका, हित कळेल, हित, हित शब्दाचा अर्थ कळेल, संधीचं सोनं कळेल, संधी कशाला म्हणतात आणि संधीचं सोनं कशाला म्हणतात लक्ष देऊन ऐका, फार गोड आहे. दिलीप महाराज म्हटले प्रभू तुमच्या पायानं दगडाची बाई झाली नव्हती, मग तुमच्या पायाचे रजकन माती, माती ती माती लागली दगडाला आणि त्या मातीनं बाई झाली होती, एक करावं लागेल. म्हटले तुम्हाला जर माझ्या नावेत बसून पलीकडच्या काठाला जायचं असेल तर माझ्या घरातून एक पात्र आणावं लागेल, त्या पात्रामध्ये तुमचे दोन्ही पाय मांडावे लागतील, माझी बायको तुमच्या पायावर पाणी टाकेल, मी तुमचा पाय मातीच्या वेगळा धुऊन काढेल, नावेत मांडायला हरकत नाही. आणि म्हटले पात्र 9 वाजून गेलेत, वेळ कमी आहे. त्यानं काठवट आणली, काठवट, आता ही काठवटही जुन्या MH 90, MH 85, MH 75 याच्या जुन्या पाशिंगच्या माथार आहेत, त्यांना कळेल. आता MH 16, MH 15 ती काठवट काढणार नाही, चित्रात दाखवावी लागेल, याला काठवट म्हणतात. ती काठवट आणली, जरा लक्ष द्या, हो जरा माझ्याकडे ध्यान असू द्या, अशी काठवट मांडली. बघा काठवटीमध्ये प्रभू रामचंद्राचा उजवा पाय मांडला अगोदर, असं बर, दोन चार ठिकाणी पातळ फाटलेली गवटाची बायको चरवी भरून घेऊन आली, पाणी वाचायला लागली, काय तिचं भाग्य, अहो भाग्यम, अहो आश्चर्यम, अहो जो पायला नाही कुणाला त्याच्या पायावर पाणी वाचायला लागली. चवटानं उजवा पाय धुऊन घेतला, आता उजवा धुऊन झाला, डावा पात्रामध्ये आला, डाव्याला पाणी सुरू झालं, डावा धुऊन झाला, नावेकडे निघायचं. त्या ओढ्यात तो केवट म्हटला, हो कुठं निघाले तिकडे, ती उजव्याला माती लागली, म्हणा उजवा पात्रात आला की डावा खाली जायचा, डाव्याला माती लागायची, डावा पात्रात आला की उजवा खाली जायचा, उजव्याला माती लागायची. असे अर्धा तास पाय धुतले त्यानं, अर्धा तास पाय धुण्याचा कार्यक्रम झाल्यावर शेवटी रामप्रभू त्याला म्हटले, केवट अरे कुठपर्यंत पाय धुत, याच्यातच हा काभंग घालतो काय, संपतो काय याच्यातच कीर्तन, कुठपर्यंत आम्हाला पुढं जायचं ना बाबा, सांग ना कुठपर्यंत धुतो, सांगणारे राजा एवढा पाय धुतो कुठपर्यंत, एक पायाला माती लागणारच आहे. मग तो म्हटलं आपली बोलीच तशी आहे, तुमची माती माझ्या नावेला लागली तर बाई होईल ना, एक काम करा, एक पाय असा पात्रात ठेवा म्हटले आणि एक पाय असा आधार ठेवा, माती लागू देऊ नका. आता बघा एका पायावर जास्त उभा राहत आहेत, माझा स्टोल जायला लागला, समजा मी माईक धरलास तर एक 2 मिनिटं मला उभा राहत, तसं प्रभू रामचंद्राचाही एका पायावर तोल गेला, बरं लक्ष द्या बरं माझ्याकडं, आणि एका पायावर तोल गेल्यामुळं धरण्यासाठीचा सहारा म्हणून केवटाच्याच डोक्याचा आसरा गेला, ज्याचा हात डोक्यावरती पडावा म्हणून आपण रोज कीर्तन करतो, पडत नाही हो, तो हात सहजच डोक्यावरती पडला, आशीर्वादही घेतला आणि पायही धुवून घेतले आणि त्यानं नावेमध्ये बसवलं प्रभूला, नाव निघाली बरं का, आणि पलीकडचा काठ जवळ आला, जोरा जोरात तो केवट हसायला लागला, जोरा जोरात हसायला लागला. हसणाऱ्या केवटाला प्रभू रामचंद्रानं विचारलं, का रे केवट आम्ही भिकारी झालो म्हणून हसतो की काय, आमचं राज्य गेलं म्हणून हसतो की काय, आमच्यावर निंदा म्हणून हसतो की काय, आमची चेष्टा म्हणून हसतो की काय, झालं काय हसायला? नाही म्हटले प्रभू, तुम्हाला फसवलं म्हटले मी आज. काय फसवलं?
कोण फसवणार मला? म्हटले असंच येते. काय फसवलं? अहो म्हटले कशाचं दगडन, कशाची बाईन, कशाचं पायन, कशाचं काय हो? म्हटलं म्हणजे? अहो म्हणले इंद्रानं असतो भन्नावाचं पातक केलं होतं, गौतम ऋषीनं आईलेला श्राप दिला होता दगड हुशील, त्यांची बाई दगड झाली होती, तिनं उशाप मागितला होता, प्रभू रामचंद्राचा अवतार होईल, त्यांचा पाय तुला लागेल, तो पुन्हा बाई हुशील, असं तिच्या जीवनात घडलं होतं. तुमच्या पायानं माझ्या लाकडाच्या नावेचं काहीच होणार नव्हतं. अरे म्हटलं तू तर आमचा अर्धा तास घेतला. बायकोला पाय धुवायला लावले, पोरांना पाय धुवायला लावले, आईला पाय धुवायला लावले, सगळ्या कुळाला धुवायला लावले, एका पायावर उभं केलं, आमचा तोल गेला, आणि तू म्हणतो आता काही नव्हतं. त्या केवटाचं उत्तर आहे का? आता केवट म्हटला प्रभू खरं सांगू, ओ प्रभू तुम्ही माझ्या दरवाज्यात नाव मागायला आलात. तुम्ही नावा तयार करणारे, नावाडी तयार करणारे, विश्वाचा मालक माझ्या दरवाज्यात नाव मागायला आला. ही माझ्या जीवनातली संधी होती, संधी. तुम्ही नाव मागायला आलात ही माझ्या जीवनातली संधी होती. आणि ऐका ना, तुम्हाला फसवून तुमचे पाय धुवून घेतले, हे मी केलेलं संधीचं सोनं आहे. बरवी ही वेळ सापडली संधी. वा वा. बरवी वेळ टाळ टाळ सापडली संधी. बरवी वेळ सापडली संधी. गायक वा परवी वेळ सापडली संधी. परवी वेळ सापडली संधी. काय झाली बुद्धी काय गोड प्रमाण दिलं. बरवी हे वेळ सापडली संधी, साह्य झाली बुद्धी संचिताची. त्याचं ध्रुपद आहे, तेने पंथे माझी चालिलो पाऊले. इथून पुढे ध्यानात ठेवा, तेने पंथे माझी चालिली पाऊले. महाराज म्हणतात संधी मिळाली आणि संधीचं सोनं केलं. काय केलं? संधी प्राप्त झाली केवटाला आणि फसवून देवाला पाय धुवून घेतले. आपल्याला संधी बरंही सप्ताह म्हणजे याच्यातलं अन्नदान संधीचं सोनं आहे. याच्यात चटई उचलणं संधीचं सोनं आहे. खुर्च्या टाकणं संधीचं सोनं आहे. पखवाजाला कणिक आणून देणं संधीचं सोनं आहे. लय बारीक सांगितलं मी तुम्हाला, बाकीचं तुम्ही काही करा. संधीचं सोन्याचे महाराज, संधी दौडायची नाही. संधीचं सोनं केलं रे केलं की हित होत असतं. महाराज कळलं आम्हाला, हित शब्दाचा अर्थ कळाला. नेमकं हे हित हित कशाच्या ठिकाणी करावं लागतं असा एक प्रश्न आहे आमचा. हे हित कशाच्या ठिकाणी नेमकं जागं राहायचं, हित करायचं कसं करायचं, तर त्याच्यासाठी एक अभंग आहे. उठा जागी वारी आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, कवी व्यथा जन्माच्या. आणि जाग कशा कशाच्या ठिकाणी राहा, धन दारा पुत्र जन बंधू सोयरे पिशून सर्व मित्या हे जाणून शरण. पहिला शब्द आला धन. काय शब्द आला? धन. आता हे धनावर कसं बोलायचं कीर्तन करताना? कीर्तनकारच ठरून यायला लागला. मग आता धनावर कसं बोलाव? असं काही नाही बरं का, धनाला विरोध नाही. तुम्ही पुन्हा ऐकतो, संतांनी धनाला विरोध केलेला नाही. तुमच्या अजून लक्षात घ्या, कोणत्या संतांनी धनाचा विरोध केला? धन कमवायला विरोध नाही, श्रीमंत व्हायला विरोध नाही. कोणत्या मार्गानं तुम्ही कमवता याला विरोध?
कुठून आहे? श्रीमंतीला विरोध, नाथ महाराज किती श्रीमंत होते सांगू? अहो भिकारी जर नाथ महाराजांच्या घरी भीक मागायला गेला ना तर सोन्याच्या ताटात भिकारी जेवायचे. नाथ महाराज, हा तुम्ही ते कीर्तन ऐकताय, साखरे महाराज कीर्तनाला आलाय, कोष्टी महाराजाने आग्रह करून मला आणलंय, तुम्ही एवढं लक्ष देऊन ऐकताय, किती सुंदर कीर्तन चाललंय, एवढे दृष्टांत एवढ्या कथा गोड चालल्यात, त्याच्यात तुम्ही रममान झालात, आणि आता तुम्हाला कीर्तन झाल्यावर मी काय देणार आहे? तुम्हीच मला देणार आहे. नाथ महाराजांच्या घरी असं नव्हतं संदीप शेठ. मग नाथ महाराजांच्या घरी रोज एवढेच लोक कीर्तन ऐकायला, आणि कीर्तनही रोज असं, आणि कीर्तन झाल्यावर नाथ महाराजांच्याकडून जो कीर्तन ऐकायला आलाय त्याला 2 किलो हरभऱ्याची डाळ आणि 1 किलो गुळाची ढेप दान दिली जायची. तुम्हाला समजतंय काय? ऐकणाऱ्याला दिलं जायचं काय काय काय? 2 किलो हरभऱ्याची डाळ आणि 1 किलो गुळ. 80 रुपये किलो डाळ आहे सध्या, 40 रुपये आता GST लागून थोडं वाढलंय, बरं का? असं 40-50 रुपये किलो गुळ आहे. जो ऐकायला येईल त्याला हे दान दिलं जायचं. हा, हे फक्त ऐका, हे त्याची अपेक्षा लगेच आमच्याकडून करू नका. 2-4 एकर आहे ते ऐकावं लागेल मला, बरं का? सोपं नाही. एकदा नाथ महाराजांच्या वाड्यावर चोरी झाली, चोरी. आमचे बाबा उदाहरण सांगायचे, नाथ महाराजांच्या वाड्यावर चोरी. तुमच्याकडे चोर आहे तिकडे? बनकर महाराज चोर, चोर नाही. चोराचे 2 प्रकार आहेत बघा आपल्या देशात, एक उत्तम चोर आहे, एक भंगार चोर आहे. चोर 2 आहेत, उत्तम चोर भंगार चोर. उत्तम चोर डबर खाय, मुरुम खाय, रस्ता खाय, म्हणजे कळले तुम्हाला? उत्तम चोर भंगार चोर म्हणजे सप्त्याच्या मंडपातला चपला छान, पकवाजाचे गट्टेच घेऊन जाय, मायकवाल्याचा दांडाच घेऊन जाय, कुणाचं कापूसाचे चुनान, कुणाचे मकाचे कंस छान, कुणाचा उसस तोडून आण, असले नव्हते भंगार. उत्तम चोर होते, उत्तम. 24 चोर किती होते? 24, ऐका ऐका. आणि 24 चोर नाथ महाराजांच्या वाड्यात गेले. सोनं चोराय, काय चोरायला? सोनं. तुम्हाला आवडतं ना सोनं? ऐका, सोनं आवडतं. गेले चोरायला, पहिल्यांदा असं 1 क्विंटलचं गाठोडं बांधलं. कशाचं? लोखंड नाही, लोखंड, सोनं, सोनं. ज्याला सहन होतं त्याने ऐका हे, बरं का? पहिल्यांदा असं 1 क्विंटलचं बांधलं. शेजारच्यानं पाहिलं, राव याने 1 क्विंटल बांधलं, त्यानं त्याच्यापेक्षा थोडं जास्त बांधलं. सुरेश महाराज चौथ्यानं त्याच्यापेक्षा थोडं जास्त गाठोडं लागलं वाढायला. चोर होते 24, गाठोडे किती झाले? 24. झालं असं, आता एक गाठोडं जास्त वजनाचं झाल्यामुळं शेजारच्यानं असं हात लावलं आणि पहिल्याच्या डोक्यावर दिलं, पहिला गेला. दुसऱ्यानं पहिला, तिसऱ्यानं दुसरा, चौथ्यानं तिसरा, पाचव्यानं चौथा, सहाव्यानं पाचवा, सातव्यानं सहावा, आठव्यानं सातव्या, एकानं एकाला, एकानं एकाला उचलून दिल्यामुळं 23 चोर निघून गेले. एकच चोर खाली राहिला, त्याला उचलून द्यायलाच कोणी राहिलं नाही. त्याने आवाज दिला, ए अरे तुम्ही चालले ना माझ, मला कोण उचलून देईल? तेवढ्याच आवाजात नाथ महाराजांना जाग आली. नाथ महाराजांनी काड्याची ती कडी उघडली दरवाज्याची, आतमध्ये गेले, पाहिलं. आणि त्याला नाथ महाराज म्हटले, थांब थांब, मी उचलून देतो तुला. सोप आहे. अहो काड्याच्या पेटीतली काडी देऊ शकत नाही महाराज. घरातलं सोनं चोरांच्या डोक्यावर उचलून दिलं. आता काय झालं? गावातल्या लोकांना माहिती पडली. सगळ्यात जास्त आनंद लोकांना कधी होतो माहिती आहे का? दुसऱ्याचं वाटोळं झाल्यावर, त्याच्या जखमीवर मीठ चोळायला लय आनंद लोकांना महाराज. लोक नाथ महाराजांना भेटायला यायचे महाराज. आपलं नाही तेव्हापासून आहे, नाथ महाराजांना भेटायला यायचे. दिलीप महाराज, बाबा तुमच्या घरी चोरी झाली जो? ओ बाबा तुमच्या घरी चोरी झाली, 24 चोर आले होते, लय मोठाले गाठोडे नेले. नाथ महाराजांच्या लक्षात आलं, जळकू आहेत सगळे, जळकीनं विचारतात. नाथ महाराज म्हटले, थांबा थांबा थांबा, ए मुनीम इकडे, यांना एकदाच आपल्या घरातलं काय काय चोरीलं गेलं ते सांग बरं. आणि त्या मुनीमानं 1 तासा हिशोब आणला, हिशोब. आणि 1 तासानं तो म्हणला, हो ऐकणारे हो, तुम्हाला चोरी कशी झाली ऐकायची? म्हटलं, आमच्या घरात 4 महिन्याला जे व्याज येतं ना तेवढं व्याजच चोरीला गेलं. सकल संता माझी राजा, स्वामी एकनाथ माझा माझा. सकल संता माझी राजा. किती श्रीमंत असतील नाथ महाराज? जाऊ द्या सोन्याची वाड्याची श्रीमंती. द्वारकेची मूर्त एकनाथा घरी. विश्वाचा मालक 12 वर्ष पाणी भरत होता त्यांच्या घरी. 36 वर्ष नाही बरं, 12 वर्ष. पाणी वाय हरी कावडीने. 12 वर्ष पाणी भरलं आणि 12 वर्षानं नोकरीमध्ये प्रमोशन झालं. बढती बढती प्रमोशन, पगार नाही वाढला, काम वाढलं. काय काम वाढलं माहिती? नाथ महाराजांच्या घरी लई देव होते पूजेला,
एवढ्या देवाला चंदन उगळायला 2-3 तास जायचे. आता ते काम त्याच्याकडे दिलं आणि त्यानं चंदन उगळायचं. चंदन लावायचं कोणाला? अय हिरडगाव, चंदन लावायचं कोणाला? देवाला. उगाळणारा कोण आहे? वा. पाणी कोणाचं आहे? पाणी देवाचं. वाहणारा कोण आहे? देव. बघा, श्रीखंड्या चंदन उगाळूनी करी वस्त्री गंगा तिरी धूत असे. 12 वर्ष पाणी वाहिलं, 12 वर्ष चंदन उगाळलं, 24 वर्ष निघून गेले. 24 वर्षानं मोठं प्रमोशन झालं. काय झालं? नाथ महाराज दुपारी प्रवचन करायचे, पोथी सांगायची, पोथीला लोक ऐकायला यायची, आणि आता ती चटई टाकण्याचं काम त्याच्याकडे. टाका चटई. मग ती चटई टाकायची आणि त्यानं चटईवर नाही बसायचं गुरुजी, त्यानं मागं पोत्यावर बसायचं. चटईवर नाही तो, मागच्या पोत्यावर. आणि मग तो पोत्यावर बसायचा आणि नाथ महाराज इथून म्हणायचे, हे श्रीखंड्या, या जगात एकच देव आहे. तो म्हणायचं, हो एकच आहे, इथंच बसलेला आहे. ओ बघा, सेवेसी तत्पर ठाईची ये ठाई. सगळी काम निळा निळा मने देव राबे त्यांचे घरी. दत्त चोपदारी करीत असे राम. विश्वाचा दत्त प्रभू चोपदारकी करायला, चंदन उगाळायला, सगळी कामं देव करतोय. किती असतील श्रीमंत नाथ? म्हणून श्रीमंतीला विरोध नाही, धनाला विरोध नाही. फक्त तुम्ही कोणत्या मार्गानं धन कमवता याच्यासाठी जाग राहा, आणि कोणत्या मार्गानं धन खर्च होतंय याच्यासाठी पण जाग राहा. बरं का? धन कुठल्या मार्गानं कमवताय? कुणाचं येतंय? कुणाच्या पापातलं तर नाही ना, कुणाच्या दुःखातलं तर नाही ना, कुणी तुमचं वाटव तर करत नाही ना. सावध. धन. सातारा कोल्हापूर परिसरामध्ये कधी गेले तिकडं, तर तिकडं कर्मवीर भाऊराव पाटील होऊन गेले. ते भाऊराव पाटील असे होऊन गेले, त्यांनी अनाथ विद्यार्थ्यांसाठी शिक्षण संस्था काढली होती, आणि त्यांचं छत्रपती शिवाजी महाराजांवर खूप प्रेम होतं. म्हणून त्यांनी संस्थेला शिवाजी महाराजांचं नाव दिलं, रयत शिक्षण संस्था. काय नाव दिलं? रयत शिक्षण संस्था. आणि त्याने ते शिक्षण संस्था ओपन केली, मुलांना अभ्यासासाठी दालन सुरू केलं. मुलं शिकली पाहिजे, हुशार झाली पाहिजे, त्यांच्या भोजनाची व्यवस्था सुद्धा करायला लागली. आमच्या आळंदीला जोग महाराजांची संस्था आहे बघ, आम्ही त्या संस्थेचे विद्यार्थी आहेत. शिक्षकाला पगार नाही, विद्यार्थ्याला फीस नाही. कस काय संस्था आहे? शिक्षकाला पगार अजिबात नाही, विद्यार्थ्याला फीस नाही. अशा तत्वावर चालू केली त्यांनी ती रयत शिक्षण संस्था. अय अर्धे कमून काय झालं? आवाज आहे ना का? राहू द्या आम्हाला, तिकडे आवाज येत नाही का? त्यांना का येत नाही का? विठ्ठल विठ्ठल ढोल 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 येतं का आवाज? रयत शिक्षण संस्था चालू केली माझ्याकडे बघ. आणि त्या शिक्षण संस्थेमुळे काय झालं? गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची व्यवस्था झाली. काय चांगलं काम केलं म्हणून त्यांना लोक कर्मवीर म्हणायचे. पण 1972 गुरुजी मोठा दुष्काळ पडला, आणि त्या दुष्काळामध्ये त्या संस्थेतल्या विद्यार्थ्यांचं पोट भरेना, धान्यच पुरेना. दुष्काळामुळे धान्यच आलं नाही. आता काय करावं म्हणून त्या भाऊराव पाटलांनी काय केलं ऐका ऐका. कोणत्या मार्गानं धन येतंय, कसं जागं राहायचं याच्यासाठी कथा आहे, शिकायला मिळेल तुम्हाला. ऐक, भाऊराव पाटलांनी काय केलं, गावागावात जायचं परिसरातल्या, आणि प्रत्येकाला 1 मुठभर धान्य मागायचं. दिलीप महाराजांनी 2 मुठ द्यायचेच नाही, बनकर महाराजांनी 3-4 मुठ द्यायचेच नाही, कोष्टी बाबांनी 10 द्यायचेच नाही, साखरे महाराजांनी लय द्यायचेच नाही. श्रीमंत गरीब असा भेद नाहीच, प्रत्येकानं 1 मुठभर, तुम्ही माझ्याकडे लक्ष द्या, 1 मुठभर धान्य झोळीमध्ये टाक. त्याला नाव दिलं 1 मुष्टी धान्य योजना. काय नाव दिलं? 1 मुष्टी धान्य योजना. आणि ते झोळीमध्ये ते धान्य गोळा करायचं आणि विद्यार्थ्यांचं भरणपोषण करायचं. झालं असं, आता झालं असं, बऱ्याच विद्यार्थ्यांचं पोट भरायला लागलं, पण बऱ्याच काही विद्यार्थ्यांचं पोट भरत नव्हतं. एक ही श्रीमंत पाटलाला बातमी गेली साताऱ्याला की कोणीतरी भाऊराव पाटील संस्थेचं काम करतात, विद्यार्थ्यांना शिकवतात, त्यांच्या जेवणाची व्यवस्था करतात, त्यांच्या पोटाला अन्न कमी पडतंय, गावोगावी जाऊन मुठभर धान्य गोळा करतात, आणि त्यांच्या संस्थेला आणण्याची गरज आहे धान्याची. आणि तो श्रीमंत सावकार
त्यानं पत्र पाठवलं भाऊराव पाटलांना, पाटील उद्या साताऱ्याला या, तुम्हाला मी 2 टॅम्पो भरून धान्य देतो. इतका आनंद झाला त्यांना. वा 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 म्हटले, माझ्या पोरांचं जेवण भागल म्हटले. सकाळच्या गाडीनंच पाटलाकडे पोहोचले. तोपर्यंत तर यानं मंडप दिला होता, 2-4 हजार लोक गोळा केले होते, श्रीमंत होता, माईक लावले होते, हार आणले होते, तुरे आणले होते, पुष्पगुच्छ आणले, फेटा आणला, सावकाराला श्रीमंत भाऊराव पाटलांना खुर्चीवर बसवलं, व्यासपीठावर बसून फेटा बांधला, गळ्यामध्ये हार घातले, माईकवर बोलायला लागला. काय चांगलं काम करता भाऊराव पाटील, किती चांगलं काम आहे तुमचं, किती छान काम आहे, चांगलं काम आहे, कर्मवीर आहेत तुम्ही. विद्यार्थ्यांना शिक्षण देता, विद्यार्थ्यांच्या जेवणाची व्यवस्था करता, खरंच तुम्ही कर्मवीर आहात. आनंद वाटला. तुमच्या संस्थेला धान्य कमी पडतंय ना, काळजी करू नका, मी तुम्हाला 2 टॅम्पो भरून धान्य देतोय. टाळ्यांचा कडकडाट झाला, आनंदी आनंद झाला. पण तेवढ्यावर ते श्रीमंत सावकार थांबले नाही. ते म्हटले, मी तुम्हाला 2 टॅम्पो भरून देणारच आहे, पण अजून लागलं तर घेऊन जा पाटील. फक्त एक माझी आठ आहे, ते तुमच्या संस्थेला जे शिवाजी महाराजांचं रयत नाव दिलंय ना, तेवढं बाजूला काढा आणि माझ्या बापाचं नाव तिथं लावा. काय म्हटले ते, ते नाव बाजूला काढा आणि माझ्या बापाचं नाव तिथं लावा. तर ते भाऊराव पाटलांनी बांधलेला फेटा खाली टाकला आणि गळ्यातले हार खाली टाकले, रागानंच माईक हातामध्ये घेतला आणि ते म्हटले, ओ पाटील, ओ श्रीमंत पाटील, हा भाऊराव पाटील एखाद्या वेळेला स्वतःच्या बापाचं नाव बदलू शकतो, पण संस्थेला दिलेलं शिवाजी महाराजाचं नाव कधीच बदलू शकत नाही. तुम्ही कुठल्या अपेक्षेनं धन देता, तुम्हालाच राहू द्या ते धान्य. नेलं नाही त्यांनी, ते नेलं नाही. त्यानं ते पोरं शिकवलं. आमच्या जोग महाराजांकडे एक श्रीमंत व्यक्ती आलतं, संस्था बांधून देतो म्हणला, जेवढं पाहिजे ज्ञानेश्वरी शिकवा म्हटलं. मला जोग महाराज म्हटले, नाही मी शिकू शकत नाही. का, कोणत्या मार्गानं धन येतंय, जाग राहा. त्यानं बिल्डिंग टिकेल का, त्यानं घर टिकेल का, घरातली पोरं चांगली राहतील का, हे काही नाही मार. कोणत्या मार्गानं येतंय, जाग राहा. आणि कोणत्या मार्गानं खर्च होतंय, याच्यासाठीही जाग राहा. जोडोनी या धन उत्तम व्यवहारे, जोडोनी या धन उत्तम व्यवहार, जोडोनी या धन टाळ टाळ उत्तम व्यवहार, जोडोनी या धन उत्तम व्यवहार, जोडोनी या धन उत्तम व्यवहारे, उत्तम व्यवहारे, जोडोनी आधन वा शाबाश उत्तम व्यवहारे, जोडोनी आधन उत्तम व्यवहारे. उदात विचारे वेत करी, उदात विचारे वेत करी, उत्तम जगती तो एक पवेल, उत्तम जगती तो एक पवेल, उत्तम जगती तो एक पवेल, गति तो एक पावे, उत्तम जीवते तो एक पावे ना, उत्तम जीवते तो एक पावे, तो एक पावे ना, गति तो एक पावे ना. कोणत्या मार्गाने येतं याच्यासाठी जसं जागं राहायचं, तसं आता कुठल्या मार्गाने खर्च करायचं याच्यासाठी पण जागं राहायचं. मटक्यासाठी नाही, जुगारासाठी नाही, दारूसाठी नाही, पुड्यासाठी नाही. मग येथे एकशीत दिदल्यान कोटी कुळाचे होय उद्धरण,
नागनाथाचा पवित्र सप्ताह चालू आहे. सुंदर अशी पंगत दिली द्वादशीची, सुंदर पंगत दिली श्रावण सोमवाराच्या दुसऱ्या दिवशीची. गोटी याग केले पूर्ण महिमान तीर्थाचे, संत म्हटले धनाचा चांगला उपयोग झाला. कुठून येतय जाग रहा, कुठल्या मार्गाने खर्च होतय जाग रहा. धन दारा, दारा म्हणजे पत्नी, पत्नी कीर्तन करू देते की नाही, अध्यात्माला येऊ देते की नाही, पंगत घालू देते की नाही, जाग रहा. दारा पुत्र, पुत्राच्या ठिकाणी जाग रहा. सांगितलंय मगाशी मदादशीचं उदाहरण, अहिल्या देवी होळकर पुत्राच्या ठिकाणी जाग झाली, पुत्राच्या ठिकाणी जाग झाली. पोराला सुद्धा तिनं भर बाजारात बांधलं महाराज. जशी सामान्याला सजा दिली तशी लेकराला सजा दिली महाराज तिनं. का? पुत्राच्या ठिकाणी जाग व्हा, धन दारा पुत्र जन, जनाच्या ठिकाणी जाग राहा. बंधू भावाच्या ठिकाणी जाग राहा, सोयरे सोयऱ्याच्या ठिकाणी जाग राहा, पिशून वैराच्या ठिकाणी जाग राहा. आणि नाहीच काही जण जमलं तर सर्व मित्या हे जाणून शरण रिघा देवासी. जाग व्हा, जाग व्हा जगजोगी, जगजोगी जागे जाग बोलती. जाग व्हा, जागता जग देव राखा काही भाव. जाग व्हा, जाग व्हा महाराज. 9:30 वाजले कळला मला, जाग व्हा, जाग व्हा, जाग व्हा. संधीचं सोनं करा. बालपण काय, तरुणपण काय, केवट काय, लय सुंदर सांगितलं. असं जाग झाल्यावर काय मिळतं महाराज? म्हटले तुम्ही जर हिताच्या ठिकाणी जाग झालात तर तुमच्या माता पित्याला धन्यता मिळते. काय फळ मिळतं मग आता? पुलिया हिता, जो असा कोणी जागा आहे धनाच्या ठिकाणी, भाऊराव पाटलांसारखा, जोग महाराजांसारखा,
जो जागा आहे केवटासारखा, जो बालपणात जागा आहे, किती उदाहरणं दिली मी, असा जो कोणी जागा आहे त्याला फळ मिळतं. धन्य माता पिता तयाची, त्याचे माता पिता धन्य असतात. बघा कोणत्या माता पित्याला धन्यता आहे. आत्ता जी जी उदाहरणं सांगितली, धन्य माता पिता तयाची, त्याचे माता पिता धन्य. पूर्वीच्या काळामध्ये पत्र व्यवहार असायचं, आता मोबाईलमुळं पत्र निघून गेलं, मोबाईल आला पत्रच राहिले. मी आळंदीला शिकायला होतो, गुरुजींकडे पखवा शिकायला जायचो, साबण संपले की मग पत्र पाठवावं लागायचं, विनंती विशेष, दादा आंघोळीची व कपड्याची साबण संपलेली आहे वारीला या, तेवढी देऊन जा. पत्र असे पत्र होती तोपर्यंत अभ्यास झाला. ही पण एक गंमतची गुरु, कारण मोबाईल नव्हता, वव्या पाठवायचे, अभंग पाठवायचे, चिंतन व्हायचं, कथा वाचायचं. आता मोबाईल आल्यापासून व्हॉट्सअप फेसबुक स्टेटस हे संपत नाही महाराज. मोबाईलनं आपल्याला व्यसन लावलं बरं, तुम्हाला खोटं वाटलं माझं, प्रत्येक माणसाला व्यसन लागलं मार. कीर्तनकार कीर्तनात मोबाईल पाहायला लागला, गायक गाता गाता पाहायला लागला, गुरुजींचं द्या सोडून पण चांगले चांगले पखवाजे मृदंगावर मोबाईल मांडून पाहिले. जाऊ द्या आमचं, तुम्ही कीर्तन थोडंसं सायलेंट झालं काही, एखादं उदाहरण न काढण्याचं झालं तर तुम्ही मोबाईल पाहायला लागले मार. प्रत्येकाचं तेच झालं महाराज. इतका नाद, परवाच्या दिवशी आमच्या गेवराईला एक नवरा असा मोबाईल खेळता खेळता दुसऱ्याच बाईच्या घरात गेला, लक्षातच नाही त्याच्या माझं घर नाही, दुसऱ्याच घरात घुसला. बरं जाऊ द्या त्याचं चुकलं बा, त्या घरातल्या बाईनं तरी पाहिजे ना माझा नवरा एक नाही, ती मोबाईलच खेळत होत. तिचं मैत्रिणीला व्हॉट्सअप चाललं होतं सॉफ्टवेअर बसून, तिला वाटलं नवराच आला, तिने पाहिलंच नाही वर, पाण्यास तांब्या भरून दिला, याला मिळ नाही माझी बायको नाही, तिला मिळ नाही माझा नवरा नाही, दोघं सॉफ्टवेअर बसून मोबाईल खेळत होते. तेवढ्यात ओरिजिनल नवरा आला तिच्या घरात. आता खरी गंमत आहे का, ओरिजिनल नवरा घरात आला, ते मोबाईलच खेळत होतं, त्याला वाटलं दुसरीच जोडी बसलेली आहे, निघालं बाहेर. अरे तुझी बायको हे काय नवल झाले काय माणसं, अरे रे 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 रे, इतका नाद चांगलं नाही ना महाराजी. अहो एक पाय पोरं जेवण करतात ना, जेवण जेवता जेवता मोबाईल पाहतात ना, बायको कधी ताट घेऊन जाते मिळणं, ते माती खातात होत काय महाराज. महाराज एवढा आधीन जाऊ नका, पूर्वीचा काळ लय गोड होता महाराज. मोबाईलनं भ्रष्ट केलं आपलं डोकं. पत्र असायची पत्र. आणि आमच्या आळंदीवरनं ज्ञानोबा राय, निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका, मुक्ताबाई, नामदेव राया, गोरोबा काका, या सगळ्या संतांनी एक पत्र पाठवलं होतं कबीर महाराजांना. कुणाच्या माता पित्याला धन्यता मिळते ऐका. कबीर मोमीन लतीफ मुसलमान, आपल्या श्रीगोंद्याला शेख महम्मद महाराजांचं घर आहे, समाधी आहे. मुसलमानन माळीन कुणबीन धनगरण हे जातीवाद सोडून द्यात, आमच्या संतांनी तो केला नाही. आणि वारकरी संत होते कबीर महाराज, त्यांना पत्र पाठवलं की कबीर महाराज आम्ही 10-20 वारकरी काशी विश्वेश्वराच्या दर्शनाला येत आहोत, श्रावण महिना आहे ना, नागनाथाचं दर्शन घेतलं पाहिजे ना, म्हणून श्रावण महिन्यामध्ये आम्ही येत आहोत, आमच्या जेवणाची व्यवस्था करा. पत्र वाचलं कबीर महाराजांनी आणि घरामध्ये जाऊन रडायला लागले. रडायला याच्यासाठी लागले की घरामध्ये भाताचा शीत सुद्धा धान्य नव्हतं. वारकरी तर घरी येणार आहेत आणि त्यांना तर जेवू घातलं पाहिजे आणि घरामध्ये तो धान्य नाही. वैष्णवा घरी सर्व काळ सदा झन झन ती टाळ. ऐका कन्या भाकरीचे खाणे सदा राम नाम गाणे. वैष्णवा घरी सर्व काळ सदा झन झन ती टाळ. आम्ही सदैव सुडके जवळी येता चोर धाके, जाऊ पुढती भिके कुत्रे घर राखी ती. नांद नुकाईसी सांगा दरदरीत पाण्या माझी रांधियेल्या कन्या. दरदरीत पाण्या माझी रांधियेल्या कन्या, काय करू उपचार काय करू उपचार, कोप मुडकी जर्जर. पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेशी, पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेशी, काय करू उपचार
काय करू उपचार कोप मोडकी जर्जर. काय करावात, घरामध्ये तर धान्य नाही, महाराज रडत होते. ऐका ऐका कुणाच्या मायबापाला धन्यता, पहिलं चरण कळल, धन्य माता पिता तयाची या कळल, हो उदाहरण सफल होईल, माझा प्रवास सुखाचा होईल, एक वर्षभर डोक्यातून कीर्तन जाणार नाही. आणि मग त्यांचा कमाल नावाचा मुलगा आला घरात, त्यानं पाहिलं आपला बाप रडायला लागला. विचारलं, बाबा तुम्ही तर महाराज आहेत, तुम्ही तर वारकरी आहेत, तुम्ही तर संत आहेत, का रडता बाबा? अरे म्हटले, आपल्या संसारासाठी नाही रडत. मग आपल्या घरामध्ये वारकरी येत आहेत ना, त्यांना जेवू घालायला धान्य नाही रे, त्यांच्यासाठी आपलं जीवन गेलं पाहिजे ना. संताची ये पायी खरचावे शरीर, विको द्याच म्हणताना. संताची ये पायी खरचावे शरीर, सांगतो कबीर कमालासी. संताची ये पाये, संताची ये पाये, संताची ये पाये. संत येणार आहेत, खर्च झालं पाहिजे शरीर. बाबा वारकरी जेव घालायचे, घरामध्ये धान्य नाही, एक काम करू बाबा, ते बघा समोर वाण्याचं दुकान किराणा, तिथून माल आणू, वारकऱ्यांना जेव घाल. अरे म्हटले, तो वाणी देत नाही. का देत नाही? त्याचे पहिलेच पैसे दिले नाही ना, तो देत नाही. पहिले पैसे दिले नाही म्हणत, हो मी जाऊन आलोय त्याच्याकडे. मग एक काम करू बाबा, रात्र होऊ द्या, अंधार होऊ द्या, अंधार अंधारामध्ये त्याचं दुकान चोरून आणू. वारकरी जेव घालायचेत ना बाबा, देवजोडी तरी करावा धर्म. पोरगा म्हणतोय, बापन पोरगा चोरी करायला जातात, नीट ऐका. कुणाच्या माता पित्याला धन्यता, चोरी करायला जातात. जेवढं साहित्य लागतं ना, थोडं साहित्य एका झोडीमध्ये घेतलं जातं, काखेमध्ये ती झोडी अडकवली जाते. कबीर महाराज पुढे कमाल मागे, कबीर पुढे कमाल मागे, आणि तेवढ्यामध्ये कमाल महाराजांच्या लक्षात येतं, धान्य चोरीचं बरं नाही. म्हणून ते वाणी दादाला उठवतात, दादा उठ रे, ए दुकानदार उठ, आम्ही तुझं दुकान चोरलंय. हाय का असा चोर आहे तुमच्याकडे? उठ राजा उठ, लक्षात येतं कोणीतरी माझं दुकान फोडलंय, कोणीतरी दुकान चोरलंय. अंधारामध्ये तो वाणी घट्ट पाय धरतो, थांब, गावाला दाखवतो यानं माझं चोरी केली. आता लक्षात येतं यानं तर पाय धरले, यानं जर आपल्याला पकडलं तर गावात बोवाटा होईल, धान्य चोरीचं आहे. आणि उद्या वारकरी जेवणार नाही आपल्या घरी. आता वारकरी तर जेवले पाहिजे, पाप तर नाही लागलं पाहिजे, याला तर उठवलंय. मग आता एक काम करा बाबा, मला ओढत बसू नका, हा आपल्याला ऐकणार नाही, धान्य घरी जाणार नाही. एक काम करा बाबा, त्या दरवाजामध्ये एक तलवार मांडलेली मी येताना पाहिली, ती म्यानातली तलवार बाजूला काढा. आता त्या तलवारीने माझं मुंडकं छाटून टाका बाबा, हे शिर घरी घेऊन जा, सगळं शरीर इथं पडू द्या. ओळखायला येणार नाही बाबा मी कोण आहे. पण उद्या वारकरी येणार आहेत ना आपल्या घरी, त्यांना जेव घाला. कमालाने शीर खंडोनी या फुले, कमालाने शीर खंडोनी या फुले, संत मालवले तिन्ही लोकी. कमालाने शीर, कमालाने शीर, कमालाने शीर. तलवार काढली जाते सुरेश महाराज, छाटलं जातंय मुंडक पोराचं, बाप छाटतोय बाप. शिर घरी घेऊन जातात, धान्य शिजवलं जातं, वारकऱ्याच्या पंक्ती बसतात, नामदेव महाराज जेवण करायला बसतात. आठवण काढतात, महाराज गेल्या वर्षी तर तुमचा पोरगा वाढायला होता आम्हाला, यावर्षी पोरगा दिसत नाही, राहवत नाही. आणि घरातून रडण्याचा आवाज येतो, आई रडत असते. रडणाऱ्या आईला नामदेवराई विचारतात, का हो वारकरी घरी आले तुमच्या, तुम्ही का रडता? झालेला वृत्तांत सांगितला जातो. तुमच्या जेवणासाठी माझ्या लेकरानं प्राण दिला, लेकरानं प्राण दिला. आणि मग नामदेव महाराज देवाला म्हणतात, देवा आमचा कमाल जर परत जिवंत झाला नाही तर तुझा एकही वारकरी जेवणार नाही. देवाला चमत्कार करावा लागतो, कमालाला पुन्हा जिवंत करावं लागतं. जिवंत होतोय कमाल हे शिकू नका, जिवंत होतोय कमाल ही कथा महत्वाची नाही. वारकरी जेवल्याच पाहिजे याच्यासाठी प्राण देतोय. नामा म्हणे त्यांचा जन्म सफल झाला, वंश उद्धरीला
कबीराचा कमालाने शीर कमालाने शीर कमालाने शीर. अरे बापाचा विचार आहे वारकरी जेवले पाहिजे. पोरगा म्हणतो माझा प्राण गेला तरी चालेल, वारकरी जेवलेच पाहिजे. हे कमाल महाराजांच्या जीवनातलं हित आहे. वारकरी जेऊ घालण्यासाठी प्राण देतात, हे कमाल महाराजांच्या जीवनातलं हित आहे. पण ऐका हिरडगावकर, तुकाराम महाराज कमाल महाराजाला धन्यता देत नाहीत. मग धन्य माता पिता तयाची धन्य माता पिता तयाची माता पिता तयाचिया. त्या बापाला धन्यता आहे अशा मुलाला जन्म घालणारे. आपुलिया हिता जुआशी जागता. पावणे दहा वाजले, कधी वाजले कळालं नाही आपल्याला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये एक एक मावळा आहे. काल मैत्री दिन होता, मैत्री दिन, आणि मैत्री दिनाला प्रत्येकानं शुभेच्छा दिल्या. प्रत्येकाचं स्टेटस होतं मैत्री दिन, मैत्री दिन, मैत्री दिन. मैत्री कोणी निभवायला तयार नाही महाराज. मैत्री निभवणं कशाला म्हणतात ऐका. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातला एक एक मावळा सांगणारा मी महाराज. आक्रूर महाराज साखरे असं नाव टाकलं तर भरपूर कीर्तन आहेत युट्यूबला. काल्याची कीर्तन आहेत, मावळ्यावरली आहेत, शहीदावरली आहेत, जवानावरली आहेत, शेतकऱ्यावरली आहेत, संतांच्या कथेवरली आहेत, भागवत भरपूर कीर्तन. एवढं उदाहरण जरा लक्ष देऊन ऐका. कुणाच्या माता पित्याला धन्यता मिळते ही कळेल, आणि मित्र कसा असावा हे पण कळेल. त्या छत्रपती शिवाजी महाराजावरती एक संकट आलं होतं, सिद्धीज्वर नावाचं बाबा, आणि गड होता कोल्हापूर जिल्ह्यातला पन्हाळा. तुम्ही सगळेजण ऐका, पोरांनो घरी घेऊन जा. असा वेढा पडला होता 42,000 दिलीप महाराज, आणि वर 1200 मावळे होते बनकर महाराज, आणि गड सोडणं काळाची गरज होती. कुठंतरी स्वराज्य उभं राहिलं होतं. आणि आता गड तर सोडायचा होता, 42,000 सैन्य वेढा देऊन बसलो होतो, आणि गडावर तर 1200 मावळे होते. धो 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 पाऊस पडायला लागला यावर्षी सारखा, आणि जोरात पाऊस सुरू झाल्यामुळे झालं काय, राजांच्या बुद्धीनं प्लॅन केला, गडावरून 2 पालख्या काढायच्या. कोणत्या माता पित्याला धन्यता? कुणी म्हणावं मी हित साधलंय. पोरांनो ऐका, 2 बाजूला 2 पालख्या काढण्याचं नियोजन झालं. एका पालखीमध्ये राजे बसतील, एका पालखीमध्ये राजांसारखा एक पोरगा बसवायचा. 400 मावळे राजांना घेऊन जातील, 400 राजांसारखा एक पोरगा घेऊन जातील, 400 गडाचं रक्षण करतील. तंतोतंत नियोजन झालं. आता फक्त एक पोरगा पाहिजे होता, राजांसारखी दाढी, राजांसारखं नाक, राजा एवढी उंची, आणि राजांसारखा हुबेहूब दिसणारा. आणि असा एकच पोरगा होता गडावर, त्या पोराचं नाव शिवा काशीद होतं.
तो नावी समाजाचा होता, नावी समाजाचा, नावी समाजाचा होता. राजांच्या लक्षातही आलं, पण दोनच वर्ष झाले त्याच्या लग्नाला. राजांना वाटलं या पोराला जर मी म्हटलो आणि याचं काही बरं वाईट झालं तर याच्या आईला काय सांगू, याच्या बापाला काय सांगू, याच्या बायकोला काय सांगू. नको नको नको, राजा म्हटलेच नाही त्याला. दोन तीन तासानं ती बातमी त्या पोराच्या कानावर गेली, ऐका ऐका. आणि तो पोरगा राजांच्या महलामध्ये आला, राजांना मुजरा केला. आणि राजांना म्हटलं, राजा घ्या मुजरा. राजा म्हटलं, कशासाठी रे मुजरा? तर पोरगा म्हटलं, राजा मला तुमच्याकडे काहीतरी मागायचं आहे, बोल ना काय पाहिजे. पोरगा म्हटलं, राजा देताल ना, मागून तर बघ. राजा म्हटले, बोल. तर पोरगा म्हटलं, राजा तुमच्या डोक्यावर जो मुकुट आहे ना, तो मुकुट माझ्या डोक्यावर घाला. राजा तुमच्या अंगावरचे कपडे माझ्या अंगावर चढवा. तुमची भवानी तलवार मला लावायला द्या, तुमचा शेला मला बांधायला द्या. आणि राजा तुमचं तेवढं छत्रपती शिवाजी महाराज नाव मला द्या. तर पोरगा असं म्हटल्यावर राजा म्हटले, अरे येड्या, मुकुट मिळेल, कपडे मिळतील, तलवार मिळेल, शेला मिळेल, माझं नाव सुद्धा मिळेल. पण हे घालून जिथं जायचं ना राजा, तिथनं परत नाही यायचं. ए शिवा, अरे घालून जिथं जायचं तिथनं परत नाही यायचं. पोरगा म्हटलं, मग राजा त्याच्यासाठी तर मागतो, असा जर मेलो ना राजा तर शिवा नावी म्हणून मरल, पण तुमचा मुकुट आणि कपडे घालून जर मेलो तर छत्रपती शिवाजी राजा मेला. जरा जोरात वाजा, जोरात टाळी अशी मर्दासारखी वाजवली पाहिजे बरं, जोरात वाजवली पाहिजे. ओरिजिनल ओरिजिनल कळलं कळलं मला. ऐकू काय 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 राजा, असा जर मेलो तर शिवानावी म्हणून मरल राजा, तुमचे कपडे घालून जर मेलो तर छत्रपती शिवाजी राजा मेला म्हणतील ना. द्या राजा कपडे. वेळ कमी आहे पोरांनो, इतकी गोड कथा आहे. त्याला सजवलं हो राजाने, त्याला मुकुट लावला, त्याला कपडे लावले, तलवार लावली, त्याला एका पालखीमध्ये बसवलं. ऐका, आणि दोन बाजूला दोन पालख्या गेल्या. वेळा आता 100 पावलावर, वेळा आता 20 पावलावर, वेळा आता 10 पावलावर, वेळा आता 5 पावलावर, आता वेळ्यातच पाऊल घुसलं. जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव. आवाज घुमला, राजा पळाला, हुजूर दगा, राजा पळाला, हुजूर दगा, राजा पळाला, हुजूर दगा. अशी बातमी आली. मग हा कोण आहे? म्हटलं, हा शिवा नावी. तीन तलवारी बाहेर पडल्या, एक फाजल खान, एक सिद्धी जोहर आणि एक सिद्धी मसूद. आणि अशा तीन तलवारीनं त्या शिवा नाव्याची कत्तल झाली. तर ऐका, त्याच्यासारखं दुर्भागी मरण कुणाला आलं नाही. ओसाच्या कांड्यासारखी त्याच्या हाताची तुकडी केली, ओसाच्या कांडीसारखी त्याची मांडी तोडली, त्याच्या पोटाचे 4 भाग केले, त्याचं डोकं फोडलं, त्याचे डोळे बाजूला काढले, एका पोत्यामध्ये ते सगळं मांस भरलं, त्याची गाठ बांधली आणि राजांना सुप्रीम भेट पाठवली. ज्या दिवशी राजाने विशाळ गळावरती मासाचे तुकडे पाहिले तर स्वतःच्या लेकराला आग्र्याला सोडून आलेला राजा रडला नव्हता. एवढं मोठं स्वराज्य उभा करताना कधी रडला नव्हता. जीवाचा जीवलग मित्र काय गुन्हा याचा, माझ्यासारखा चेहरा घेऊन आला एवढाच, त्याचे तुकडे माझ्यामुळं झाले. बांधल्या तळ्याचा फुटला से पाट. महाराष्ट्राचा राजा रडायला. बांधल्या तळ्याचा वो फुटला से पाट, ओघ बारा वाटा मुरडता ती ओ, ओघ बारा वाटाव ओघ ओघ बारा वाटा. महाराष्ट्राचा राजा रडायला लागला. हो, राजांचे डोळे पुसले प्रतापरावनी. नाही राज, लाख मरावे राज, लाख लाखाचा पोशिंदा जगावा. रडू नका राज. अरे याचं काय करायचं? याचे बारीक तुकडे कसे दाखवायचे? याचे बारीक तुकडे कसे दाखवायचे? याचे डोळे आईला कसे दाखव, माझ्याकडे बघा, याचे डोळे आईला कसे दाखवायचे? याचं मांस आईला कसं दाखवायचं? याच्या बायकोचं कुंकू कसं पुसायचं? माझ्याकडे लक्ष द्या. काय करावात? 2-3 तास चर्चा झाली महाराज. आणि त्या पोराची माती गडावर केली, त्याच्या आईला नाही दाखव,
त्याच्या बायकोला नाही दाखवलं. ऐका रे, त्याची माती गडावर केली. कुणाच्या माता पित्याला धन्यता मिळते या विश्वात ऐका. एक वर्षभर तुमच्या डोक्यातून जाणार नाही. हे साखरे महाराजाचं कीर्तन आहे. त्याची माती गडावर केली दिलीप महाराज. त्याचा दशक्रियाविधी गडावर केला बनकर बाबा. सुरेश महाराज त्याचं गंगा पूजन सुद्धा गडावर केलं. 20 दिवस गेले. महाराष्ट्राला अजून माहिती नाही शिवानाव्याचं काय झालंय. आणि राजाने त्या नेमापूर गाव आहे त्याचं, त्या गावाला पत्र पाठवलं. पाटील, उद्या दुपारी 12 वाजता शिवाच्या आईला निरोप द्या की महाराष्ट्राचे राजे तुमच्या घरी येणार आहे. वाऱ्यासारखी बातमी आली त्या आईला. त्या आईनं घर सारून काढलं, आंब्याच्या पानाचं तोरण बांधलं, रांगोळी काढली. काय माहिती हो तिला, माझा पोरगा राहिला राजा येणार आहेत, राजा येणार आहेत माझ्या घरी, माझ्या घरी पुरणपोळी बनवली पाहिजे. राजा येणार म्हटल्यावर माझा पोरगा पण येणार. 6 महिने झाले बाई पोरगा पाहिला नाही. माझ्याकडे लक्ष असू द्या रे पोरांनो. एवढंच उदाहरण फार महत्वाचं आहे. अभंगाचं पहिलं चरण सफल करणार आहे. कोणतं हित असतं आणि कोणत्या माता पित्याला धन्यता दिली जाते या विश्वात ऐका. फार गोड रे, बिंबीच्या देठापासून सांगतोय मी. ऐका रे दादांनो, ऐका मायबाप. ओ राजा येणार आहेत. घर सारून काढलं, गावच्या वेशीला सजवलं, सगळं गाव तयारीला लागलं. राजा येणार म्हटल्यावर शिवानावी पण येणार. सगळं गाव नाचायला लागलं, सगळी पंचक्रोशी गोळा झाली, घरामध्ये पुरणाची पोळी तयार झाली, आपल्या ठेवणीतली 9 वार साडी काढली आणि शिवाच्या बायकोला नेसाऱ्या दिली. त्या सासून, सुनबाई साडी नेसा, कपाळभर कुंकू लावा, डोक्यावरती पदर घ्या, आरतीचा ताट तयार करा, कुंकुम मांडा, कर्पूर मांडा, राजांची आरती करायची. आणि ती पोर सासूनं दिलेली साडी नेसली. 6 महिन्यानं नवरा पाहायला मिळणार आहे. दरवाजात उभी राहिली. कुणी मैत्रिणीने कानातलं दिलं, कुणी गळ्यातलं दिलं. ती पोरगी थाटामध्ये उभी राहिली. 10-5 मैत्रिणी शेजारी उभ्या राहिल्या. राजा आता वेशीला, राजा आता धनगराच्या गल्लीला, राजा आता मराठ्याच्या गल्लीला, राजा आता अमक्या गल्लीला, अशा बातम्या मिळत होत्या. राजांनी कमीच घोडेस्वार आणले होते. राजा शिवानाव्याच्या दारात आले. कुंकुम तिलकामध्ये असं बोट बुडवलं आणि ते शिवाची बायको राजा नगंध लावायला पुढे सरकली. तर तेवढ्या दरवाजातून आवाज आला, सुनबाई, हो सुनबाई, तुम्ही नका वाळू राजांना. सुनबाई, तुम्ही नका वाळू राजांना. मी मागं पाहिलं, आवाज तर माझ्या सासूचा आहे, जिनं साडी दिली, जिनं मेकअप करायला लावला. सुनबाई, तुम्ही नका वाळू राजांना. दुसऱ्याच पोरीच्या हातामध्ये ताट दिलं. पाय आपटत पोरगी घरामध्ये निघून गेली. राजांच्या कपाळी दुसरीनंच गंध लावला. राजा घरातल्या कांबळीवर येऊन बसले. पाण्याचा तांब्या गोळ्याचा खडा देण्याची पद्धत होती तो दिला. आणि पहिला प्रश्न राजाने त्या आईला विचारला, आई का त्या पोरीला वाळू दिलं नाही, का तिला बाजूला काढलं, वाळू द्यायचं की? ती आई म्हटली, राजा ती शिवाची बायको आहे ना, चाललं असतं की मग वाळू द्यायचं की, का तिला बाजूला काढलं. अहो राजा ती शिवाची बायको आहे ना, चाललं असतं की मग वाळू द्यायचं की. अहो राजा ती शिवाची बायको आहे ना, चाललं असतं की मग का तिचा अपमान केला. अहो राज, एखाद्या विधवा बाईने तुमच्यासारख्या श्रीमंत राजाला ओवाळू नये. राजाच्या हातातला तांब्याच खाली पडला. बापरे, अजून सांगितलंच नाही मी आईला, हिचा मुलगा माझ्यासाठी गेलाय. या आईला कसं कळलं हिची सून विधवा जाय. आई म्हटली, राज जगाला फसवताल जाणता राजे तुम्ही. एक आईला नाही फसू शकत राज. गावच्या वेशीला तुम्ही आलात, मला वाटलं माझा पोरगा तुमच्या मागे भाला घेऊन उभा आहे. राजा तुम्ही धनगराच्या गल्लीला आलात, मला वाटलं माझा पोरगा तुमच्या मागे भाला घेऊन उभा आहे. राजा तुम्ही नाव्याच्या आळीला आलात, तरी माझा पोरगा दिसला नाही. राजा तुम्ही आमच्या दारात आलात, त्याची बायको तुम्हाला गंध लावायला आली, तरी माझा पोरगा दिसला नाही. तुम्हाला माहिती आहे का राज, माझ्या पोराची एकच इच्छा होती की शिवाजी राजांनी कधीतरी आपल्या झोपडीमध्ये यावं, माझ्या आईच्या हातची पुरणाची पोळी खाऊन माझ्या बायकोनं त्यांना आरती करून घरामध्ये घ्यावं. ज्या आरती हाच तुम्ही येताय, त्याची बायको तुम्हाला आरती करायला येते. माझा पोरगा जर आज जिवंत असताना राज सगळ्या गावामध्ये नाचला असता राज, नाचला असता सगळ्या गावात नाचून म्हणला असता, आई राजा आलंय ग राज, आई राजा आलंय ग राज, आई राजा आलंय ग राज, आई आपल्या घरी राजा आलंय, आई राज, आई आपलं घर सोन्याचं झालं, आई राजा आलंय राज, आई राजा आलंय ग राज, आई राजा आलंय ग राज. ज्या आरती तुम्ही माझ्या घरी येताय, माझा पोरगा माझ्या घरी येत नाही. त्या आरती माझा पोरगा आता राहिला नाही. सगळं घर रडायला लागलं. सोन्यानं चांदीनं भरलेली ताटं आली. त्या आई म्हटली, राजा नको तुमचं सोनं मला, काय देऊ मग आई तुम्हाला, एकच द्या राज, एकच द्या. प्रत्येक बैल पोळ्याला माझा पोरगा घरी यायचा, माझ्या आजची पुरणाची पोळी खायचा, मला पोरगा नाही राहिला हो. एक करा राज, इथून पुढं तेवढं सणाला तुम्ही माझ्या घरी येत जा, माझ्या आजची पुरणाची पोळी खात जा,
आणि माझ्या बैला गाईला तुम्हीच पुरणाची पोळी खाऊ घालत जा. राजाने डोळे पुसले आणि राजा म्हटले, आई जोपर्यंत माझ्या हृदयात श्वास आहे तोपर्यंत तुमच्याच हातची पोळी खायला येईल. ताईनं सुद्धा डोळे पुसले आणि माय म्हटली, मग राजा तुम्ही जर माझ्या हातची पोळी खायला येणार असाल तर सांगून ठेवते तुम्हाला, जो गेलाय तो छत्रपती शिवाजी राजा गेलाय, जो उरलाय तो माझा मुलगा शिवानाही उरलाय, जो उरलाय तो माझा मुलगा शिवानाही उरलाय, जो उरलाय तो माझा मुलगा शिवानाही उरलाय. दगडाच्या हृदयाची माणसं रडायला लागली, पर्वताच्या हृदयाची माणसं रडायला लागली, अशी मैत्री असली पाहिजे. काही मित्र आहे ही मैत्री शिकारे पोरांनो, आणि अशी माता असली पाहिजे. पोरगा गेल्यावर सुद्धा म्हणते, राज तुम्ही माझा मुलगा, धन्य माता पिता दयाची या, धन्य माता पिता पुत्र होती जैसा पिका अभंगाच्या एकच चरणाचा भाव. बरोबर 10 वाजले प्रत्येकाच्या घड्याळात, 1 मिनिट माग नाही, 1 मिनिट पुढं नाही, तंतोतंत एकच चरण झालं. होत राहतील कीर्तन, कोळी कन्या पुत्र पुढच्या वर्षी सांगेल बरं का. झालं तर नाही तर तुम्ही असं म्हणताल पुन्हा यायचं काय, असं काही नाही. तुम्ही बोलवलं तर कुळी कन्यापुत्र, परिसरात कुठं झालं तर मला आठवण करून द्या. तिसरं चरणही सांगेल गीता भागवत, आणि चौथ्या वर्षी जर आलो तर पुन्हा तुका म्हणे. मजा आता एवढा वेळ नाही आपल्याला, एक चरण सोडायलाच 10 वाजले आपले. किती गोड कथा आहेत महाराज, एवढ्या कथातली एक जरी कथा शिकलात पोरांना तुम्ही रडलात ना, ती कथा घरी घेऊन जा. तुम्ही केवळ शिकलात ना, घरी घेऊन जा. आणि एकदा सगळ्यांनी असे 2 हात वर करा, सगळ्यांनी करा. वा काय सुंदर चित्र आहे, मध्यम धरा, काळी 2 चा मध्यम. नम शिवाय वो नम शिवाय हर हर भोले. नम शिवाय एक ताली मागचे मागचे तुम्ही भजन नागनाथाची कृपा होईल. नम शिवाय नागेश्वरा शिव नागेश्वरा हर हर भोले. नम शिवा श्रावण सोमवार आहे, एकादशी आहे म्हणा. रामेश्वरा शिव रामेश्वरा हर हर भोले. नम शिवा रामेश्वरा शिव नागेश्वरा
नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः नमः शिवाय श्रावण सोमवार शंकराचं भजन हे देवाच्या आवडीचं भजन आहे. भजन करी महादेव राम पूजी सदाशिव. आज पवित्र हरिदिनी आहे. पांडुरंगाला डोक्यावरती पांडुरंगाने डोक्यावरती भगवान शंकराला घेतलेलं आहे. पहिले वारकरी भगवान शंकर आहेत. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा अशा भगवान शंकराचं भजन करून आपण म्हणूया की आम्हाला हिताच्या ठिकाणी जागं ठेव रे नागनाथा. हा सप्ताह म्हणजे हिताच्या ठिकाणी जागं होणं आहे. आमच्या जीवनातले अनमोल पैसे खर्च करणं म्हणजे हिताच्या ठिकाणी जागं होणं आहे. काय मिळेल? धन्य माता पिता तयाची. आणखी कुलवान मुलं जन्माला येतील, सात्विक मुलं जन्माला येतील, देवाला आनंद होणारी मुलं जन्माला येतील. पुढं काय? गीता भागवताचं पारायण जर केलं तर आणखी देवाला आनंद होईल. विठोबाचं दास्यत्व केलं तर आणखी देवाला आनंद होईल. आणि आशांची सेवा मला घडली पाहिजे. तू का म्हणे मज घडो त्यांची सेवा. विठ्ठल जे जे धन्यवाद. आज आपल्या नागनाथ महाराज अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहाचे आजचे हे पाचवे कीर्तन पुष्प हरिभक्त परायण अवघ्या महाराष्ट्रभर ज्यांचे कीर्तन आपण पाहतो ऐकतो असे हरिभक्त परायण अक्रूर महाराज साखरे. आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची. या अभंगावर अत्यंत गोड असं चिंतन करून आपलं हित आणि त्याग या गोष्टी महाराजांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने आपल्या सर्वांसमोर मांडल्या. एक दोन मिनटं फक्त एक सूचना आहे, त्यासाठी मी उभा आहे. कुणी उठू नका, बाहेर पाऊस पडतोय. दोन मिनटासाठी फक्त बसायचं आहे सर्वांनी. आणि आपला हा सप्ताह अत्यंत उत्साहामध्ये होतोय. आज पाचवा दिवस आहे. गेले चार दिवस हा आनंदोत्सव वाढत चाललेला आहे. फक्त एक आहे की आज ह्या वर्षी आपल्या गावावर पावसाने जरा जास्त कृपा केलेली आहे, त्यामुळे पाऊस रोज हजेरी लावतोय. आणि आता पावसाने अगदी काल्यापर्यंत जरी हजेरी लावली तरी आपण मोठ्या संख्येने येतो उपस्थित राहून हा उत्सव असाच पद्धतीने साजरा करायचा आहे अशी सर्वांना विनंती आहे. उद्या देखील या ठिकाणी अत्यंत चांगली अशी सेवा आहे. हरिभक्त परायण डोरसकर महाराज यांची प्रवचन सेवा होईल आणि तदनंतर हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज तांबे जेऊर यांचं हरिकीर्तन होणार आहे. आणि काल भाऊंनी या ठिकाणी ज्यांनी वर्गणी दिली त्यांचा नामोल्लेख केला, परंतु या सगळ्यांचा नामोल्लेख शेवटी केला जाणार आहे, त्यामुळे तो नामोल्लेख होणार नाही. आपला वेळ अधिक या ठिकाणी घेतला जाणार नाही. एक महत्त्वाची सूचना अशी आहे की यावर्षी महाराजांनी कीर्तनातून सांगितलं की आझादी का अमृत महोत्सव यावर्षी केंद्र सरकारने साजरा करायचा ठरवलेला आहे. आणि आपल्या या देशासाठी महाराजांनी सांगितलं की या देशासाठी अनेक वीर जवानांनी बलिदान दिलेलं आहे आणि तो महोत्सव आपण साजरा करतोय तो अत्यंत उत्साहात साजरा झाला पाहिजे. म्हणून प्रत्येकाच्या घरावर हा तिरंगा फडकला पाहिजे या उद्देशाने या अमृत महोत्सव अत्यंत सुंदर आणि देखणा झाला पाहिजे असं केंद्र सरकारचं धोरण आहे. म्हणून आपल्या प्रत्येकाच्या घरावर 13 तारीख ते 15 ऑगस्टपर्यंत ध्वज फडकत राहिला पाहिजे. त्यासाठी आपल्या हिरडगाव ग्रामपंचायतमध्ये ₹25 नाममात्र देऊन ध्वज मिळणार आहे. तो ध्वज सर्वांनी घ्यायचा आहे आणि आपल्या प्रत्येकाच्या घरावरती लावायचा आहे. ही सूचना सगळ्यांनी लक्षात घ्यायची आहे. कार्यक्रमासाठी रोज मोठ्या संख्येने उपस्थित राहायचं आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमासाठी आढळगाव कोकणगाव चांडगाव इथून सर्व मंडळ येत आहेत आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवत आहेत. त्या सर्वांचे मी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो आणि आभार मानतो. उद्या सर्वांनी वेळेत कीर्तन सेवेसाठी यायचंय. महत्त्वाची सूचना, उद्या 18वा अध्याय सुरू होतोय. पारायणाला ज्यांना बसायचंय त्यांनी कृपया 18वा अध्यायासाठी तरी पारायणाला या अशी नमस्कार. मुष्टी महाराज हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. शुद्ध सांप्रदायिक चाली
कीर्तन, प्रवचन, कथा, पारायण असे वारकरी संप्रदायाशी संबंधित व्हिडिओ पहा, आपणही पहा आणि इतरांनाही आग्रहपूर्वक सांगा।